रुपाली फेसबुक लाइव पण करा। करम सर चालू करता। हाँ हाँ तो वीडियो चालू करा करम सर। सर चालू करा। हेलो। हाँ कदम सर चालू करा। हाँ हेलो। हाँ चालू करा चालू करा। झाला ना सुरू? हो चालू हो झाला। हाँ नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर जनार्दन कदम, सचिव माजी विद्यार्थी संघटना कृषी महाविद्यालय पुणे। आज आपण शनिवार दिनांक 19 डिसेंबर रोजी कृषी विकासासाठी शेतकरी उत्पादक संस्था याविषयी चर्चा करणार आहे। प्रमुख वक्ते आहेत पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी माननीय श्री योगेश थोरात साहेब, हे चेअरमन आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर महा FPSC प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांचे आहेत। त्यांचा याविषयी खूपच अभ्यास आहे। जवळजवळ 450 कंपन्या त्यांच्या अंडर तिच्या मार्गदर्शनाखाली चालू आहेत। तर शेतकरी हा उत्पादन कंपनी आहे, ह्या जवळजवळ 10 सभासदापासून तयार करतात। महाराष्ट्र शासन कृषी खाते यास खूप प्रोत्साहन देते। शेतकऱ्यांचा माल हा एकत्र करून वेअर हाऊसिंग मध्ये ठेवणे, पॅकेजिंग करणे, निर्यात करणे, प्रक्रिया करणे इत्यादीसाठी ते मदत करतात। सोलापूर जिल्ह्याची माढा तालुक्याचे आमदार माननीय श्री बबनदादा शिंदे साहेब यांनी नुकतीच 3000 शेतकऱ्याची एक शेतकरी उत्पादक संस्था काढली आहे व आता परत ते 7000 शेतकऱ्याची शेतकरी उत्पादक संस्था काढणार आहेत असं बातमीनुसार समजले आहे। यामध्ये सर्वसाधारण 10 जणांचे कार्यकारी मंडळ असते आणि त्यामध्ये 2 महिला 2 राखीव प्रतिनिधी असतात। या कंपन्या तालुका कृषी अधिकारी आत्मा यांची त्यांना बरीच मदत होते। तरी आज आपणास याविषयी माननीय श्री योगेश थोरात साहेब आपल्याला अधिक माहिती देणार आहेत। तरी त्यांचा परिचय, माजी विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष माननीय श्री बळवंतराव जगताप साहेब करून देतील। जगताप सर प्लीज। मित्रांनो, अच्छा नव्या वेबिनार संवादामध्ये आपण सर्वांचं स्वागत। आजचा विषय आहे कृषी विकासासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या आणि आपण मोठे भाग्यवान आहोत। हा नव्या सेमिनारमध्ये जवळजवळ 1 ते 9 पर्यंत आपल्याला वेगवेगळ्या विषयामध्ये मार्गदर्शन करण्याकरता मोठमोठी मंडळी मिळाली आणि आजही तेवढ्याच मोठ्या काम करणारे आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संपादक महा फार्मर्स प्रोड्यूस कंपनीचे ते प्रमुख आहेत। शेतकरी आणि कृषी विकासासाठी तसेच समाजाला शेती या विषयाचे किती महत्व आहे याची जाणीव व्हावी म्हणून आम्ही माजी विद्यार्थी संघटना कृषी महाविद्यालय पुणेच्या माध्यमातून गेले 5 महिने वेबिनार आयोजित करीत आहोत। महाराष्ट्रातील तज्ज्ञ मान्यवरांना आमंत्रित करीत आहोत। आपणा सर्वांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे हेच ह्या वेबिनारचे आणि या विषयातील तज्ज्ञांचे यश आहे असं मला वाटतं। आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि यासाठी आपण सर्वजण आतुर आहात। या प्रथम मी प्रथम आज 19 तारीख आहे आणि पुढचा जो वेबिनार आहे ते 2 जानेवारीला आहे म्हणजे पुढच्या वर्षी आपण भेटणार आहोत। म्हणून आपणास येणारे नूतन वर्ष
2021 सुख समृद्धीचे चांगल्या प्रकृतीचे जावो, लवकरच कोरोना मुक्त व्हावे हीच परमेश्वराजवळ प्रार्थना करून मी थोडक्यात जे आजचे जे वक्ते आहे त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. इंग्लिश मध्ये आहे थोडस. योगेश थोरात, ही इज अ प्रोडक्ट ऑफ दिस कॉलेज अँड इज अ अल्युमिनी ऑफ दिस कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर. वी आर प्राउड अबाउट दिस हिज अचीवमेंट इन डिफरंट फील्ड्स विच इज रिलेटेड टू ऍग्रिकल्चर अँड फार्मर्स. He is an agribusiness professional working in the areas community lead organization based on principles of cooperation and mutual assistance. Mr. Yogesh, at present, he is a chairman and executive director of the Maha Farmers Produce Company Limited. At state level, 270 farmer producers companies as well as state level agency of government of Maharashtra for procurement of pulses, oil seeds, etc. under the price support schemes. Mr. Thorat is a member of the board of studies for College of Management of MIT, ADT, University Pune. He is also graduated from MANAGE Hyderabad, which is a premier agri-based management school. He was associated with the RBI, Reserve Bank of India, as a young scholar and planning commissioner of Tata Trust as interim. He visited Israel, Vietnam, and Italy for participation in food and agriculture meets as well as the study tours. So mitranno, मी आता त्यांना विनंती करतो की थोरात साहेबांनी सर्व शेतकरी, शेतकरी बांधव, विद्यार्थी आणि तरुण आणि समाजातील सर्व इतर भाग घेतात त्यांना या विषयाबद्दल सखोल माहिती द्यावी ही त्यांना विनंती आहे. ठीक आहे, या ठिकाणी मी थांबतो. नमस्कार, मी योगेश थोरात. सरांनी माझा परिचय करून दिलेला आहे आणि आज अतिशय आनंदाचा क्षण आहे कारण ऍग्रिकल्चर कॉलेजच्या अल्युमिनीच्या प्लॅटफॉर्मवरून मी आपणा सर्वांशी संवाद साधत आहे आणि ज्यांनी आजच्या संवादाची मला संधी उपलब्ध करून दिली ते मारणे सर, जगताप सर असतील, उल्मेक सर असतील किंवा कदम सर असतील, ह्या सर्वांचे मी प्रथमतः आभार व्यक्त करतो आणि आपल्या मुख्य विषयाकडे आपण चर्चेला सुरुवात करूया. आजचा जो माझ्यासाठी विषय दिलेला आहे शेती विकासासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या, मला असं वाटतं की आपण सर्वांनी आज या प्लॅटफॉर्मवरून चर्चा करत असताना ज्या उद्देशांनी आपण शेतीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला होता त्यावेळी आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक गोष्ट यायची की आपण कुठेही जाऊ आपल्याला शेती आणि शेतकऱ्यांचा विकास कशा पद्धतीने करता येऊ शकतो. आणि मला असं वाटतं की याची जी काही जडणघडण आपल्या सगळ्यांची जी झालेली आहे त्याच्यामध्ये मी देखील आहे. आपली सगळ्यांची जडणघडण कृषी महाविद्यालय पुण्याच्या आवारामधून झालेली आहे त्यामुळे आपली सगळ्यांची जी वैचारिक बांधणी जी आहे, वैचारिक मांडणी जी आहे ती सगळी वेगवेगळ्या क्षेत्रात जरी आपण काम करत असलो तरी ती एकच आहे. त्यामुळे कृषी विकासासाठी आणि पुढे काय तर ज्या क्षेत्रामध्ये मी काम करतोय तर त्या अनुषंगाने ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत त्या अनुषंगाने मी आपणाशी काही संवाद साधणार आहे. त्यानंतर जे काही आपले प्रश्न असतील ते प्रश्न आपण या निमित्ताने विचारू शकता, त्यांची उत्तरं जेवढी आत्ता शक्य असतील ते आत्ता आपण त्यावरती चर्चा करू किंवा नंतर देखील आपल्याला सविस्तरपणे चर्चा करता येईल. प्रथमतः आपण ज्यावेळी शेतीच्या अभ्यासाला सुरुवात केली त्यावेळी जे काही आव्हानं आपल्याला समोर कागदावरती दिसत होती, जी प्रत्यक्षात आल्यानंतर जी आव्हानं दिसत होती ह्या आव्हानांवरती आपल्याला उत्तरं कशी शोधता येतील त्या अनुषंगाने मी देखील बाकी काही सहकारी मित्रांच्या मदतीने प्रयत्न केला ती उत्तरं शोधण्याचा आणि त्याच्यातूनच एक
आपण शेतकरी उत्पादक संस्थांच्या अनुषंगाने कंपन्यांच्या अनुषंगाने काम करू असा एक प्राथमिक विचार पुढे आला आणि त्या अनुषंगाने गेल्या 5-6 वर्षापासून एक काम या अनुषंगाने सुरू आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या आपल्या प्रास्ताविकामध्ये कदम सरांनी देखील आपल्याला थोडीशी त्याची कल्पना दिली. म्हणजे पूर्वी आपण बचत गटांची चर्चा करायचो, त्यानंतर आपण शेतकरी बचत गटांविषयी आपण चर्चा करू लागलो, त्यानंतर आपण कम्युनिटी इंटरेस्ट ग्रुप विषयी आपण चर्चा करू लागलो. शेती ही वैयक्तिक शेतकऱ्याच्या अनुषंगाने किफायतशीर शेती राहिलेली नाहीये. जर आपण एकत्रित पद्धतीने संघटितपणे जर शेतीचं काही प्रारूप घेऊन पुढे आलो तर आपण बाजार व्यवस्थेमध्ये आपला एक ठसा उमटवू शकतो. हे गेल्या 10-15 वर्षापासूनच एक सूत्र बनलं होतं आणि त्या अनुषंगाने वेगवेगळे उपक्रम शासन स्तरावरती असतील, खाजगी स्तरावरती असतील किंवा वैयक्तिक स्तरावरती सुरू होते आणि याच प्रयत्नांना एक खरं पाठबळ मिळालं. 2005 मध्ये कंपनी कायद्यामध्ये काही बदल झाले आणि शेतकरी त्यांच्या संस्था ह्या कंपनी कायद्यात पण नोंदणीकृत करू शकतात असा एक प्रभाव पुढे आला. आणि त्या अनुषंगाने पूर्वी जशा शेतकऱ्यांच्या संस्था होत्या त्या फक्त सहकारी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत होत होत्या, परंतु या निमित्ताने शेतकरी आपल्या संस्था कंपनी कायद्यात पण नोंदणीकृत करू लागले आणि गेली 2005 ते 2010 पर्यंत ह्या चळवळीला फारसं बळ मिळालं नव्हतं, कारण याचा प्रचार आणि प्रसार म्हणावा इतका झालेला नव्हता. परंतु त्यानंतरच्या काळामध्ये भारत सरकारची धोरणं असोत किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू झालेले वेगवेगळे प्रकल्प असो, या सगळ्यांच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या चळवळीविषयी एक मोठ्या प्रमाणावरती जनजागृती निर्माण व्हायला सुरुवात झाली. आणि मी देखील 2011 मध्ये मॅनेज हैदराबाद मधून ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट पूर्ण केल्यानंतर कोणत्याही पद्धतीने प्लेसमेंट वगैरे न स्वीकारता थेटपणे आपण कशा पद्धतीने काम करू शकतो या संदर्भात विचार करायला सुरुवात केली आणि मला एक जाणवलं की जे काही आपण आज स्टार्टअपची चर्चा करतोय तर आपण ह्या पद्धतीने स्टार्टअप आणि सोशल एंटरप्रिनरशिपचे प्लॅटफॉर्म वरती का काम करू नये असं एक विचार बळकट केला आणि त्या निमित्ताने कामाला सुरुवात झाली. गाव पातळीवरती एक छोटीशी शेतकरी उत्पादक कंपनी तयार केल्यानंतर त्याच्या मर्यादा जाणवू लागल्या. इकॉनॉमीज ऑफ स्केल आणल्याशिवाय, बिझनेस मॉडेल्स प्रॉपर डेव्हलप केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाहीये. एकत्रितपणे काम केल्याशिवाय आपण संघटनात्मक पद्धतीने विकास करू शकणार नाहीये. ही काही तत्व एकदा समोर आल्यानंतर त्या अनुषंगाने कामाला सुरुवात झाली आणि हे काम पुढे नेत असताना 2014 मध्ये आम्ही महा एपीसी ह्या संस्थेची पायाभरणी केली. आणि मला सांगायला आनंद वाटतो की ज्या विद्यापीठामध्ये आम्ही शिक्षण घेतलं त्याच विद्यापीठामध्ये एका कार्यशाळेमध्ये आम्ही याची घोषणा केली आणि 4 सप्टेंबर 2014 रोजी महा एपीसी स्थापन झाली आणि महा एपीसीचा संस्थापक संचालक म्हणून देखील मी ह्या दरम्यानच्या काळामध्ये कार्यरत होतो. त्यामुळे 2-3 वर्ष मला देखील पूर्ण वेळ याच्यामध्ये वेळ देता येत नव्हता किंवा कोणत्या पद्धतीने आपण काम करणार आहोत याची आम्हाला फारशी क्लॅरिटी येत नव्हती. आणि सुरुवातीच्या काळामध्ये महा एपीसीच्या 10 कंपन्या ह्या शेअर होल्डर कंपनीज होत्या पूर्ण महाराष्ट्रामधून. आणि नवीन संस्थांना देखील याच्यामध्ये जोडायचं म्हणजे कोणत्या पद्धतीने जोडायचं ही बरीच आव्हानं आमच्या समोर होती. परंतु 2017 मध्ये आता आम्ही इन्फॉर्मली चर्चा करताना विलास शिंदे साहेबांचा देखील उल्लेख जगताप सरांनी केला होता. डिसेंबरच्या 2017 मध्ये शिंदे साहेब, गोयल साहेब आणि मी स्वतः एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही व्यासपीठावरती होतो आणि त्या ठिकाणी मी एका बिझनेस मॉडेलवरती चर्चा केली आणि त्या बिझनेस मॉडेलच्या अनुषंगाने थोडीशी त्याच्यावरती सकारात्मक नकारात्मक सगळ्या पद्धतीची चर्चा झाली. परंतु एक या निमित्ताने आम्ही निर्णय घेतलेला होता, त्या निमित्ताने आम्ही पुढे चाललेलो होतो आणि आता याच्यात थांबून चालणार नाहीये आणि आता हे काम आम्हाला पूर्ण करायचंय आणि ते आम्ही बिझनेस मॉडेल म्हणून कसं पाहतोय याच्यावरती मी माझ्या पद्धतीने जे काही संबंधित होते त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. आणि ते काम होतं प्राईस सपोर्ट स्कीम, प्राईस स्टॅबिलायझेशन फंडचं. आपल्याला आठवत असेल 2017 मध्ये डाळींचे दर खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेले होते आणि डाळींचे दर वाढलेले असताना भारत सरकारने निर्णय घेतलेला होता की किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत आपल्याला डाळींची खरेदी कशा पद्धतीने करता येऊ शकते आणि डाळींचा बफर स्टॉक बिल्टअप करता येऊ शकतो का आणि ही खरेदी आपल्याला शेतकऱ्यांच्या मार्फत करता येऊ शकते का. मग आम्हाला एक जाणीव झाली की आपल्याला सरकार बरोबर काही बिझनेस करता येऊ शकतो का, म्हणजे ज्याला आम्ही मॅनेजमेंटच्या लँग्वेज मध्ये B2G म्हणतो, बिझनेस विथ द गव्हर्नमेंट, तो आपल्याला काही बिझनेस आपल्याला एक्सप्लोअर करता येईल का. त्या संदर्भात आम्ही प्रयत्न सुरू केले आणि त्यावेळी आम्हाला जाणवलं की आपल्याकडे फार्मर प्रोड्युसर कंपनीज आहेत ज्या गाव पातळीवरती तयार झालेल्या आहेत
आणि ज्यांच्याकडे व्यवसायाचं कोणतंही नवद आलं नाहीये, आणि दुसरीकडे सरकार एक खरेदीदार म्हणून सरकारकडे देखील कोणत्याही पद्धतीचा चॅनल नाहीये. आणि याच्यामध्ये जर आपण जोडणीचा रोल आपण प्ले केला, महाएपीसीने जर याच्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका जर निभावली, तर काहीतरी याच्यामधून थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती आपल्याला मार्केट कशा पद्धतीने क्रिएट करता येईल ह्या अनुषंगाने आम्ही काम सुरू केलं. आणि मला आठवतंय त्या वर्षी साधारणपणे 10,000 मेट्रिक टनाचा आम्ही सप्लायर म्हणून एक कॉन्ट्रॅक्ट साईन केलं भारत सरकारच्या स्मॉल फार्मर्स अॅग्रो बिझनेस कॉन्सोर्शियम या स्वायत्त संस्थेबरोबर. आणि त्यानंतर आम्हाला जाणवलं की आमच्याकडे मार्केट पण आमच्या हातात आलं. आणि इतर वेळी आपण चर्चा करत असतो की शेतकऱ्यांना मार्केट नाहीये त्यामुळे बऱ्याच अडचणी येतात, परंतु आमचा अनुभव असा आला की आमच्या हातामध्ये मार्केट होतं परंतु आमच्यावरती विश्वास आमची विश्वासार्हता मार्केटमध्ये नव्हती. म्हणजे शेतकरी आमच्या कंपन्यांना त्यांचे सभासद शेतकरी असतील, त्यांचे इव्हन संचालक असतील, हे आपले पैसे देतील का, एवढा माल खरेदी केल्यानंतर याची पुरवठा साखळी कशा पद्धतीने होईल, याच्यावरती काय व्हॅल्यू ऍडिशन करणार आहे, अशा पद्धतीचे नानाविध प्रश्न आमच्या समोर होते. आणि साधारणपणे 15 दिवस आम्ही आमचे प्रोक्युरमेंट सेंटर सुरू करून देखील आम्हाला कोणत्याही पद्धतीचा याच्यामध्ये प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु नंतर ज्या पद्धतीने आम्ही लोकांना विश्वासार्थ देत गेलो, आमच्या शेतकरी उत्पादक संस्थांना असेल, त्यानंतर शेतकऱ्यांना असेल, थेट आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून त्यांची विश्वासार्हता वृद्धिंगत करत गेलो. आणि त्या वर्षी साधारणपणे आम्ही 33,000 मेट्रिक टन म्हणजे जे आम्ही 10,000 मेट्रिक टनासाठी खूप संघर्ष आम्हाला पहिले 15-20 दिवस करावा लागला, त्यानंतर आम्ही साधारणपणे 33,000 मेट्रिक टन आणि 26,000 शेतकऱ्यांकडून आम्ही त्यावर्षी शेतमालाची खरेदी केली. आणि एक याच्यामध्ये एक आम्हाला पण आयडेंटिफाय झालं की शेतकऱ्यांकडे असणाऱ्या शेतमालाचं जर आपण संकलन करू शकलो, प्रतवारी करू शकलो, त्याचं आपण वेअरहाऊसिंग करू शकलो, तर एक चांगल्या पद्धतीचं आपण मार्केट इस्टॅब्लिश करू शकतोय. आणि मूल्यवर्धन साखळीमध्ये प्राथमिक टप्प्यामध्ये एक महत्वपूर्ण भूमिका या शेतकरी उत्पादक कंपन्या निभावू शकतात. आणि त्या अनुषंगाने त्यावर्षी साधारणपणे 167 कोटी रुपयांची आम्ही शेतमालाची खरेदी केली. आणि जवळपास 91 बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील साधारणपणे 100 तालुक्यांमधला आम्ही शेतमाल या निमित्ताने खरेदी केला. आणि ती तर खऱ्या अर्थाने पहिल्या वेळेस आमची लिटमस टेस्ट होती की आम्हाला वेळेवरती शेतकऱ्यांचं पेमेंट करण्याचं आव्हान असू देत किंवा चांगल्या पद्धतीचा शेतमाल पुरवठ्याचा पुरवठ्याचं चॅलेंज असेल तो चांगल्या पद्धतीने आम्ही पार पाडल्यानंतर आमच्या ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या होत्या त्यांची एक या निमित्ताने खूप मोठी मूल्यवर्धन साखळीच्या अनुषंगाने क्षमता बांधणी झाली. आणि ही जी काही क्षमता बांधणी झाली ती क्षमता बांधणी मला अतिशय महत्वाची वाटते, कारण जे काही आपण एक्सटेन्शन मध्ये शिकलो की क्लासरूम मध्ये शेतकऱ्यांना कोणत्या पद्धतीचं ट्रेनिंग देऊन चालणार नाही, कोणत्या वर्कशॉपने त्यांचं कॅपॅसिटी बिल्डिंग मोठ्या प्रमाणावरती होणार नाहीये, त्यांना जर खऱ्या अर्थाने आपल्याला जर त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग करायची असेल तर आम्ही त्याला असं म्हणत गेलो की कॅपॅसिटी बिल्डिंग थ्रू व्हॅल्यू चेन हँडलिंग ऍक्टिव्हिटीज. म्हणजे प्रत्यक्षरित्या कुणी आमच्याकडे जर मार्गदर्शनाला आला किंवा कन्सल्टन्सीला आला तर आम्ही त्याला सांगायचं तू खूप बिझनेस कर, तू एखादी ऍक्टिव्हिटी सुरू कर, त्याच्यात तू आम्ही तुला मदत करतो, नुकसान झालं तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत, नफा झाला तर नफा तुमचा तुम्हाला नफा राहील, परंतु तोट्यामध्ये पण आम्ही तुम्हाला भागीदार आहोत, हा एक आम्ही विश्वास आम्ही आमच्या सभासद शेतकरी उत्पादक कंपन्यांना देत गेलो. आणि त्या निमित्ताने आम्ही सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्यांना जोडत गेलो. या निमित्ताने आज जी आकडेवारी सांगितली म्हणजे साधारणपणे महाएपीसी ही देखील एक प्रोड्युसर कंपनी आहे, ती पण एक कंपनी ऍक्ट मध्ये स्थापन झालेली कंपनी आहे. आणि ह्या पद्धतीने महाएपीसीच्या राज्यभरातल्या साधारणपणे 26 जिल्ह्यांमधल्या 450 शेतकरी उत्पादक कंपन्या ह्या शेअर होल्डर्स आहेत. म्हणजे साधारणपणे जर आपण ह्या स्ट्रक्चरचं जर आता आपण व्याप्ती पाहिली तर साधारणपणे 2 लाख शेतकरी ह्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून महाएपीसीच्या प्लॅटफॉर्म खाली आता एकत्रित पद्धतीने काम करत आहेत. आणि हे सगळं काम पुढे नेत असताना महाएपीसीचा रोल हा प्रामुख्याने एक बिझनेस फॅसिलिटेटरचा रोल आहे, बिझनेस करस्पॉन्डंटचा रोल महाएपीसीचा ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये राहिलेला आहे. आणि हे करत असताना शासनाशी आम्ही व्यवसाय करतोय, त्यामुळे शासनाच्या ज्या ज्या काही योजना असतील कोणत्याही पद्धतीचा आम्ही शासनाच्या ह्या योजना मिळवून देतो या अनुषंगाने आम्ही काम करत नाहीये. तर आम्ही शेतकरी उत्पादक कंपन्यांना बिझनेस फॅसिलिटेटर म्हणून जे जे काही मदत करता येईल त्या अनुषंगाने आता आम्ही त्यांना मदत करतोय. प्रामुख्याने महाएपीसी 5 पिकांवरती काम करतोय, याच्यामध्ये पल्सेस असतील, ऑइल सीड्स असेल, त्यानंतर हॉर्टिकल्चर कमोडिटीज मध्ये सेमी पेरिशेबल मध्ये ओनियन सारखी कमोडिटी असेल, ह्या 3 मँडेट कमोडिटीज आणि फॉडर क्रॉप मध्ये मेज, ह्या 4 पिकांवरती आणि पल्सेस मधले 2 पिकं ह्या पद्धतीने आम्ही 5 पिकांवरती फोकसली काम करतोय. गेल्या 3 वर्षामध्ये साधारणपणे आम्ही 2 लाख मेट्रिक टन कमोडिटीचं हँडलिंग केलेलं आहे आणि ज्याचं एकत्रित व्हॅल्यू साधारणपणे 850 करोड पर्यंत त्याचं पूर्ण
व्हॅल्यू आहे. त्यानंतर शेतकऱ्यांचा जर आम्ही विचार केला तर आम्ही प्रामुख्याने आमच्या प्रिन्सिपल क्रॉप्स मध्ये साधारणपणे 1.5 ते 2.5 लाख शेतकऱ्यांच्या आसपास आम्ही फॅसिलिटेट केलेलं आहे. साधारणपणे 1.5 लाख शेतकऱ्यांना आम्ही पल्सेस मध्ये फॅसिलिटेट केलेलं आहे आणि 25,000 शेतकऱ्यांना आम्ही ओनियन सारख्या कमोडिटीज मध्ये ट्रेड फॅसिलिटेशन या सगळ्या शेतकऱ्यांचं केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना वेगवेगळे जे काही बिझनेस मॉडेल्स आहेत ते या निमित्ताने एक्सप्लोअर झालेले आहेत. मला असं वाटतं की ही महा एपीसीची या निमित्ताने ओळख झाली. त्यानंतर आम्हाला 2019 मध्ये राज्य शासनाने स्टेट लेवल एजन्सीचा देखील दर्जा दिलेला आहे. आत्ताच्या घडीला महाराष्ट्रामध्ये 3 स्टेट एजन्सी आहेत. दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन जी 60 वर्ष जुनी संस्था आहे. त्यानंतर दी विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन जी 70 वर्ष जुनी संस्था आहे. आणि तिसरी एजन्सी म्हणून महा एपीसीला आम्हाला नॉमिनेट राज्य शासनाने केलेलं आहे. ज्यामुळे प्राइस सपोर्ट स्कीमचं एक मोठं दालन शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी महा एपीसीच्या माध्यमातून उपलब्ध झालेलं आहे. आणि या प्लॅटफॉर्मवरून साधारणपणे आत्ता आम्ही जे काम करतोय ते पल्सेस आणि ऑइल सीड्स मध्ये मोठ्या प्रमाणावरती काम करतोय. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये साधारणपणे 90,000 मेट्रिक टनाचा चना असेल. त्याच्यानंतर साधारणपणे 26,000 ते 27,000 मेट्रिक टनाच्या आसपास तूर असेल. ह्या दोन कमोडिटीज आणि कांद्यामध्ये देखील आमचं मेजर काम आत्ताच्या दरम्यान झालं. जवळपास 40,000 मेट्रिक टनचा कांदा देखील आम्ही थेट शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली होती. कांद्यामध्ये देखील आम्ही नाफेड नॅशनल अॅग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन बरोबर एक स्वतंत्रपणे जॉईंट व्हेंचर कंपनी क्रिएट केलेली आहे महाओनियन म्हणून. महाओनियनच्या माध्यमातून जवळपास पुढच्या 15 वर्षाचा बिझनेस आम्ही सिक्युअर केलेला आहे. ज्या माध्यमातून साधारणपणे 10,000 ओनियन प्रोड्युसर्सला आम्ही पुढच्या 15 वर्षासाठी एक स्वतंत्र बिझनेस मॉडेल दिलेलं आहे. आणि नुकतंच 1 ऑक्टोबरला माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आम्ही महाओनियन आमच्या जॉईंट व्हेंचरचा जो एक प्रकल्प आहे ओनियन स्टोरेज अँड मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चरचा त्या प्रकल्पाचं देखील अनावरण केलेलं आहे. आणि त्या अंतर्गत आम्ही जवळपास एका शेतकरी उत्पादक कंपनीच्या स्तरावरती 1,000 मेट्रिक टनचं ओनियन स्टोरेज स्ट्रक्चर, त्याच्यानंतर जवळपास 60 मेट्रिक टन कॅपॅसिटीचा वजन काटा आणि बाकी ग्रेडिंग शेड्स या पद्धतीने आम्ही 1.5 एकर जागेवरती आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं जे काही आम्ही प्रयोग करतोय त्याचं नॅशनल पॉलिसीज मध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावरती इनपुट्स घेतले गेलेले आहेत. आपल्याला कल्पना असेल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पेरिशेबल कमोडिटीज साठी ऑपरेशन ग्रीन म्हणून एक मोठा प्रोग्राम आणलेला आहे. आणि त्याच्यामध्ये बहुतांश जे रिकमेंडेशन आहेत ते महाओनियनचा जो काही आम्ही प्रकल्प केलेला आहे त्याच्या लर्निंग वरून देखील टोमॅटो ओनियन आणि पोटॅटोच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट साठी काही इनपुट्स घेण्यात आलेले आहेत. त्याचनंतर आता लॉकडाऊनच्या दरम्यान अॅग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडचा एक 1 लाख करोडच्या अॅग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंडची घोषणा झाली. त्यात देखील महा एपीसी आणि जे काही वेगवेगळे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये प्रयोग करते त्या धर्तीवरती अशा पद्धतीचे प्रकल्प देखील एआयएफ साठी इलिजिबल करण्यात आलेले आहेत. पोस्ट हार्वेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर वरती देखील मोठ्या प्रमाणावरती थ्रेट देण्यात आलेला आहे. सायमल्टेनियसली इंडस्ट्री डिपार्टमेंट बरोबर पण आम्ही क्लोजली काम करतोय आणि राज्य शासनाच्या उद्योग विभागाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला की उद्योगांच्या धर्तीवरती मोठ्या उद्योगांच्या धर्तीवरती शेतकरी उत्पादक कंपन्यांना थेट भूखंड देण्याचा देखील एक महत्वपूर्ण निर्णय या निमित्ताने राज्य शासनाने घेतलेला आहे. आणि रिसेंटली प्लग अँड प्ले पॉलिसी एमआयडीसी आणत आहे आणि प्लग अँड प्ले पॉलिसी मध्ये देखील थेट शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्लग अँड प्ले मध्ये आपल्याला जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागते ते कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल याच्यावरती देखील एक मोठं काम सुरू आहे आणि शॉर्टली त्याची अनाउन्समेंट देखील होणार आहे. तर सांगण्याचा उद्देश हा होता की एखादं काम जर आपण रचनात्मक पद्धतीने पुढे घेऊन गेलो तर आपण नक्कीच शेती विकासासाठी एक मोठा हातभार लावू शकतो. आणि आपली जी काही राज्यभरात काम करणारी जी अॅग्रिकॉस मंडळी आहेत म्हणजे कदाचित आज मी चेहरा म्हणून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या अनुषंगाने आपल्याशी संवाद साधत असेल परंतु हे सगळं काम पुढे नेत असताना जे काही अॅग्रिकॉस मंडळी आहेत कुणी इंडस्ट्रीमध्ये काम करणारे असू देत किंवा कुणी शासन स्तरावरती काम करणारे असू देत कुणी मीडियामध्ये असू देत सगळ्या पद्धतीची मंडळी हे सिनर्जेटिक पद्धतीने खूप मोठं बळ ह्या सगळ्या चळवळीला देत आहेत हे देखील मला या निमित्ताने आवर्जून सांगावं असं वाटतं. आणि त्यामुळेच ही जी काय आता चळवळ चाललेली आहे ती मोठ्या प्रमाणावरती पुढे चाललेली आहे. आणि आज ती जसं बांगलादेशमध्ये बचत गटांची बँकेची संकल्पना युनुस यांच्या माध्यमातून एक पुढे आलेली होती त्या पद्धतीने राज्यामध्ये देखील शेतकरी उत्पादक कंपन्या ह्या पूर्ण देशाला एक दिशादर्शक काम करत आहेत. आणि त्या अनुषंगाने शेतकरी उत्पादक कंपन्या म्हणजे नेमकं काय आहे आणि त्यांचा शेती विकासात कशा पद्धतीने योगदान राहू शकतो हे मला वाटतं मी दुसऱ्या
टप्प्यात आपल्याशी चर्चा करू इच्छितो. तर मी सुरुवातीला आपल्याला शेतकरी महा एपीसीची ओळख सांगितली, ते काय काम करत आहेत या संदर्भात सांगितलं. पण शेतकरी उत्पादक कंपन्या म्हणजे नेमकं काय आहे? शेतकरी उत्पादक कंपन्या म्हणजे ह्या सहकार आणि परस्पर संबंध या तत्वांवरती काम करणाऱ्या संस्था आहेत. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये सहकार हा काही नवा नाहीये. सहकार चळवळ आपल्याकडे ऊसाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती पुढे गेली. देशाचा जर आपण विचार केला तर दुधामध्ये अमूलचं सहकाराचं मॉडेल खूप मोठ्या प्रमाणावरती पुढे गेलं. परंतु मला म्हणजे दुर्दैवाने हा शब्द मी वापरतो की महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल, इतर पिकांच्या बाबतीमध्ये मात्र आपल्याला सहकाराचं चळवळ किंवा सहकाराचं रोपटं फारसं पुढे नेता आलं नाही. कारण त्याच्यासाठी लागणारा जो बॅकअप असतो, कदाचित तो इंटेलेक्च्युअल बॅकअप असेल किंवा त्याच्यामध्ये इंटरप्रिनर्सचा जो बॅकअप असेल किंवा पॉलिसीचा बॅकअप असेल, तो गेल्या 4-5 दशकांमध्ये आपल्याला ठराविक पिकांच्या पलीकडे जाऊन मिळालेला नव्हता. परंतु छोट्या आणि लहान शेतकऱ्यांची जी पीक पद्धती आहे, त्या पीक पद्धतीच्या अनुषंगाने आपल्याला काय काय काम पुढे नेता येऊ शकतं. आणि ह्या हे काम पुढे नेत असताना महाराष्ट्रामध्ये जागतिक बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प असेल किंवा नाबार्डचे काही धोरणं असतील किंवा केंद्र शासनाने आता नुकतीच 10,000 शेतकरी उत्पादक कंपन्यांची केलेली घोषणा असेल, या सगळ्यांची माध्यमातून जी काही इकोसिस्टम तयार झाली. कारण धोरणं येतात जातात किंवा बाकीचं प्रशासनिक निर्णय होतील किंवा होणार नाहीयेत, परंतु जर एखादा निर्णय झाला तर त्या निर्णयाला किंवा उद्योगाला पुढे नेण्याच्या अनुषंगाने जी इकोसिस्टम आपल्याला डेव्हलप करायची, ती इकोसिस्टम उभं राहणं मला अतिशय महत्वाचं वाटतं. आणि महाराष्ट्र हे चळवळींचं राज्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी, महाराष्ट्रातल्या ब्युरोक्रॅसीने, महाराष्ट्रातल्या उद्योगांनी एक खूप सकारात्मक असा प्रतिसाद दिला. आणि त्याचं प्रतिबिंब म्हणजे आज जी मी काही एक छोटीशी आकडेवारी आपल्याला सांगितली, त्या आकडेवारीच्या निमित्ताने आज मी फक्त एक महा एपीसीच्या माध्यमातून सुरू असणारं काम आपल्याला सांगितलं. सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचं द्राक्षाच्या व्हॅल्यू चेन मध्ये मोठं काम सुरू आहे. त्यांचे आकडे पण आपल्याला क्रोर्स मध्ये आपल्याला ऐकायला मिळतील. किंवा हिंगोली सारख्या भागामध्ये गोदा फार्म्सचं काम सुरू असेल किंवा विदर्भामध्ये काही संस्थांचं काम सुरू असेल. म्हणजे आता ठळकपणे जर बोलायचं म्हटलं तर शेतकरी उत्पादक कंपन्यांनी मागच्या 3-4 वर्षांमध्ये आपल्या बॅलन्स शीट वरती साधारणपणे 1,500 करोड रुपयाची इकॉनॉमी तयार केलेली आहे. महाराष्ट्रामधल्या जर शेतकरी उत्पादक कंपन्यांची जर आपण आकडेवारी पाहिली तर साधारणपणे 2-2,500 शेतकरी उत्पादक कंपन्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून गेल्या पूर्ण दशकामध्ये तयार झालेल्या आहेत. परंतु याच्यामध्ये जर आपण ऍक्टिव्ह संस्थांची पण आकडेवारी पाहिली तर साधारणपणे 40% संस्थाच ह्या फक्त ऍक्टिव्ह आहेत. ऍक्टिव्हपणा हा त्यांचा मी कदाचित त्यांच्या गव्हर्नन्सच्या संदर्भामध्ये बोलेल, त्यांच्या बिझनेस ऍक्टिव्हिटीजच्या संदर्भात बोलेल, त्यांच्या मॅनेजमेंटच्या संदर्भामध्ये बोलेल. तर आपल्याला एक याच्यामध्ये आणखी खूप मोठी स्पेस आहे की साधारणपणे राहिलेल्या 60% संस्थांना देखील आपल्याला जर आपण ट्रॅकवरती आणू शकलो तर मोठ्या प्रमाणावरती शेतकरी विकास होणार आहे. आणि ज्या मी शेतकरी उत्पादक कंपन्यांविषयी बोलत होतो, पूर्वी जर आपल्याला एखादी शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन जर संस्था तयार करायची म्हटलं तर ती संस्था आपल्याला कंपनी ऍक्ट मध्ये आपल्याला तयार करणं खूप अवघड जायचं. त्या आपल्याला कोऑपरेटिव्ह ऍक्ट मध्ये ती संस्था करावी लागायची. कोऑपरेटिव्ह ऍक्ट मध्ये जर आपण केलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती बंधनं देखील या निमित्ताने निर्माण होत असायची. म्हणजे समजा एखाद्या संस्थेने खरेदी विक्री केली तरी त्यांना एआरच्या परमिशन्स असतील, डीडीआरच्या परमिशन्स असतील, राज्य शासन स्तरावरती काही परमिशन्स असतील, तर त्या वेगवेगळ्या परमिशन्स त्यांना या निमित्ताने घ्याव्या लागायच्या. परंतु शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये जर आपण पाहिलं तर हा एक्सक्लुसिव्हली मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अखत्यारीत ह्या सगळ्या संस्था काम करत आहेत. त्यामुळं लॉ ऑफ लँड त्यांना फॉलो करावा लागतो. परंतु कोणत्याही खूप चौकटीमध्ये, शासकीय चौकटीमध्ये न अडकता स्वायत्तपणे ह्या व्यवसाय करू शकतात. आणि पूर्वी समजा एखादी कोऑपरेटिव्ह संस्था गेली तर तिचं कार्यक्षेत्र कदाचित एखादं गाव असायचं, एखादा तालुका असायचा. परंतु शेतकरी उत्पादक कंपन्यांचं कार्यक्षेत्र हे पूर्णतः संपूर्ण भारत देश आहे. त्यामुळे एखादी संस्था जर तुम्ही तयार केली तर तुम्ही कोणत्याही पद्धतीने तुमचे शेअर होल्डर्स सभासद कोणत्या ठिकाणी करतायत त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी बिझनेस करू शकता. त्या पद्धतीने हा एक मेजर फरक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तिसरी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की जो राजकीय हस्तक्षेप सहकार चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणावरती झाला, तर मला असं वाटतं की ज्या काही आता आपण शेतकरी उत्पादक कंपन्यांची चर्चा करतोय, महाराष्ट्रामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या कोणताही राजकीय विधिविनेश न बाळगता आज व्यवसायाच्या अनुषंगाने काम करत आहेत. आणि सगळ्यात मोठं महाराष्ट्रातल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचं कदाचित हे यश असेल. कारण त्यांची जी सस्टेनेबिलिटी, फिजिबिलिटी आणि जर व्हायबिलिटी आपल्याला त्या संस्थांची निर्माण करायची असेल तर कोणताही राजकीय विधिविनेश न बाळगता
एक व्यवसाय म्हणून, एक व्यावसायिक प्लॅटफॉर्म म्हणून जर या शेतकरी उत्पादक संस्था जर काम करू शकल्या तर त्या खऱ्या अर्थाने अतिशय प्रभावीपणे काम करू शकणार आहेत. आणि त्याची जी काही उदाहरणं आहेत जे आता सांगितलं, तर ते आपण म्हणजे मी जी काही आकडेवारी आपल्याला सांगत होतो त्या निमित्ताने आपल्याला ते ह्या गोष्टी समोर येत आहेत. तर ह्या शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करण्यासाठी साधारणपणे 10 प्रमोटर्स लागतात. ही सगळी आकडेवारी किंवा माहिती आपल्याला जे काही सीए सीएसआय त्यांच्याकडून मिळते. परंतु सगळ्यात महत्वाचं जे म्हणजे मला माझा जो एक अनुभव या निमित्ताने मी आपल्याशी शेअर करतो की आपल्याला सगळ्यात महत्वाचं जे चॅलेंज आहे कृषी विकासासाठी ते सगळ्यात महत्वाचं चॅलेंज आहे की इन्स्टिट्यूशन डेव्हलपमेंट आणि त्याचं बिझनेस डेव्हलपमेंट. कारण कंपनी तयार करणं काही खूप अवघड गोष्ट नाहीये. तुम्ही 8 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये एखादी तुमची कंपनी किंवा संस्था रजिस्टर करू शकता, परंतु ती तयार केल्यानंतर ती चालवण्यासाठी अतिशय सक्षमपणे पुढे जाण्यासाठी इन्स्टिट्यूशन डेव्हलपमेंट करणं हे खूप मोठं एक चॅलेंज आहे. आणि इन्स्टिट्यूशन डेव्हलपमेंटचा जो एक पहिला टप्पा येतो तो म्हणजे तुमचे जे प्रवर्तक आहेत, प्रमोटर्स आहेत, किंवा जे पहिलं तुमचं इनिशियल बोर्ड ऑफ डिरेक्टर आहे, ते खूप व्हिजन आणि मिशन असणारं जर बोर्ड ऑफ डिरेक्टर तुमच्याकडे असेल तरच तुमच्या संस्था चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतात. अदरवाईज छोट्या छोट्या कारणावरून तुमचे हितसंबंध, कोणाचे इगो जर हर्ट झाले तर त्या संस्था चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकत नाही. आणि दुसरं जे काही महत्वाचं याच्यामध्ये जर काही आपल्याला असेल ते म्हणजे तुमचं मॅनेजमेंट स्ट्रक्चर. कारण बोर्ड ऑफ डिरेक्टर आणि मॅनेजमेंट स्ट्रक्चर किंवा मॅनेजमेंट टीम ह्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये जेवढी आपल्याला क्लिअर कट डिस्टिंग करता येईल तेवढं संस्थेच्या दृष्टीने खूप एक चांगली गोष्ट असते. कारण बोर्ड ऑफ डिरेक्टर हे संस्थेला दिशानिर्देश करू शकतात, संस्थेच्या कारभारावरती कशा पद्धतीने पुढे न्यायचं ते काम करू शकतात. परंतु जर हे काम आपल्याला अतिशय प्रभावीपणे पुढे न्यायचं असेल तर मला असं वाटतं की मॅनेजमेंट टीमचा एक महत्वाचा याच्यामध्ये रोल आहे. आणि जो रोल कदाचित मी देखील एक मॅनेजमेंट प्रोफेशनल म्हणून एक बोर्ड ऑफ डिरेक्टर्सला मी ऍज अ डिरेक्टर म्हणून रिप्रेझेंट करतोय आणि मॅनेजमेंट टीमला मॅनेजिंग डिरेक्टर म्हणून मी रिप्रेझेंट करतोय. तर असा जर आपण रोल, आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की कृषी पदवीधारकांची यांची किंवा जे ऍग्रिकॉस आहेत त्यांची एक महत्वपूर्ण भूमिका ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये राहू शकते. आणि त्या पद्धतीने जर आपण चांगल्या पद्धतीने इन्स्टिट्यूशन डेव्हलप केल्या किंवा आज आम्ही कागदावरती पाहतो, मी आकडेवारी आपल्याला सांगितली 1.5 ते 2,000 संस्था तयार झाल्या, आज काहीतरी आपल्याला अनुदान मिळणार आहे किंवा काहीतरी योजना आहे म्हणून 10 मित्र एकत्र येतात आणि चला आपण कंपनी तयार करू, ह्या पद्धतीने तयार केलेल्या कंपन्या फार दूर जाऊ शकत नाहीये किंवा लांबचा टप्पा या गाठू शकत नाहीये. याचं मुख्य कारण असं आहे की मग कोणीतरी आपले घरातलेच फॅमिली मेंबर्स आपण तिथे डायरेक्टर्स म्हणून अपॉइंट करतोय, कोणी मित्र म्हणून आपले डायरेक्टर्स अपॉइंट करतोय, आणि मग अशा संस्था दुर्दैवाने कागदावरती राहतात. दुर्दैवाने अशा संस्था कोणत्याही व्यावसायिक पातळीवरती पुढे जाऊ शकत नाही. तर शेतकरी उत्पादक कंपन्या नक्कीच शेतकरी किंवा कृषी विकासासाठी महत्वपूर्ण रोल बनवू शकतात. तर याच्यामध्ये त्यांना इन्स्टिट्यूशन डेव्हलपमेंट झालं पाहिजे. मी 2 टप्पे आपल्याला सांगितले, पहिलं बोर्ड ऑफ डिरेक्टर, सेकंडली बोर्ड ऑफ मॅनेजमेंट, आणि तिसरा जो सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे किंवा जो या प्रक्रियेतला इन्स्टिट्यूशन डेव्हलपमेंट मधला प्रक्रियेतला जो महत्वपूर्ण टप्पा आहे तो म्हणजे शेतकरी जोडण्याचा. जर तुम्ही तुमच्या शेतकरी उत्पादक संस्थेला जर शेतकरी जोडू शकले नाही तर ती संस्था त्या संस्थेचं हे सगळ्यात मोठं अपयश असणार आहे आणि ती संस्था पुढे जाणार नाही. कदम सरांनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की 3,000 शेतकऱ्यांची उत्पादक कंपनी झाली. आणि जर ह्या पद्धतीने नंबर ऑफ फार्मर्स जर एकत्र येऊन जर त्या संस्था डेव्हलप झाल्या नाही तर त्या फक्त व्यक्ती सापेक्ष किंवा ठराविक लोकांच्या मक्तेदारी निर्माण होणाऱ्या संस्था राहतील आणि त्या संस्था फारशा पुढे जाणार नाहीत. कारण मी जो पुढचा टप्पा सांगणार आहे तो आहे बिझनेस डेव्हलपमेंटचा, म्हणजे इन्स्टिट्यूशन डेव्हलपमेंट आणि बिझनेस डेव्हलपमेंट. जर आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर व्यवसाय करण्यासाठी आपल्या सोबत शेतकरी पाहिजेत आणि शेतकरी हेच आपल्या खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठं सोशल कॅपिटल आहे. म्हणजे आता देखील मी जी काही आकडेवारी आपल्या समोर सांगितली, म्हणजे महा एपीसी पण जर कोणता बिझनेस करत असेल तर पूर्णतः सोशल कॅपिटल वरती आज हा महा एपीसी बिझनेस करते. महा एपीसीच्या ब्रँडवरती आज पण साधारणपणे 50 करोडच्या कमोडिटी आम्हाला क्रेडिट वरती आम्हाला शेतकरी देत आहेत. आम्हाला 50 करोडच्या कमोडिटीचं कलेक्शन, अॅग्रिगेशन आणि वेअर हाऊसिंग साठी कोणत्या बँकर्सकडे जावं लागत नाही. तर हे जे काही आपल्याकडे खूप मोठं शेतकऱ्यांचं सोशल कॅपिटल आहे ते जर सोशल कॅपिटल आपण प्रभावीपणे कॅपिटल फॉर्मेशन मध्ये किंवा कॅपिटल मध्ये जर आपण आणू शकलो, त्याला फायनान्शियल कॅपिटल मध्ये जर आपण कन्वर्ट करू शकलो तर मला असं वाटतं की त्या दृष्टिकोनातून तुमच्या संस्थेकडे शेतकरी असणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने आता जे काही केंद्र शासनाचं देखील 10,000 एफपीओचं जे काही धोरण आलेलं आहे त्याच्यामध्ये देखील त्यांनी आता म्हणजे मिनिमम क्रायटेरिया दिलेला आहे. जर शासनाच्या कोणत्याही योजनांचा जर आपल्याला फायदा घ्यायचा असेल तर कमीत कमी आपल्या संस्थेचे साधारणपणे 300 शेअर होल्डर्स पाहिजेत. हिली एरिया असेल तर तिथेही त्यांनी काही
तिथेही त्यांनी काही क्रायटेरिया ठेवलेले आहेत. तर ह्या पद्धतीने जर आपण काम करू शकलो तर त्या संस्था प्रॉपरली डेव्हलप होतात. आणि शेतकरी ही आपली सगळ्यात मोठी आणि फाउंडेशन असेट आहे हे आपण कोणत्याही संस्थेने विसरता कामा नये. जर आपण विदाऊट शेतकरी जर शेतकरी उत्पादक कंपन्या असा जर विचार करत असू तर मला असं वाटतं की हे चित्र अतिशय विदारक चित्र होऊ शकतं आणि हे पुढे जाणार नाही. कदाचित मग त्या संस्था फक्त कागदावरती 4-2 वर्ष निर्माण होतील आणि त्या निमित्ताने त्या थांबतील. आणि संधी साधूपणा याच्यामध्ये कुणी करता कामा नये की काहीतरी शासनाने धोरण काढलं. मला आठवतंय की 2 वर्षापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरुणजी जेटली यांनी एफपीओंना टॅक्स एक्झम्पशनची घोषणा केली आणि त्या अनुषंगाने मी ज्येष्ठ आकडेवारी पाहत होतो. ते बजेट अनाउन्समेंट झाल्यानंतर पुढच्या महिन्या 2 महिन्यामध्ये मुंबई सारख्या शहरामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये शेकड्यांनी शेतकरी उत्पादक कंपन्या रजिस्टर झाल्या. तर ह्या पद्धतीने फक्त काहीतरी शासनाचे लाभ मिळवण्यासाठी जर शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांचा विचार न करता त्यांच्या सहभागाविना किंवा त्यांच्या पार्टिसिपेशन विना तयार झाल्या तर त्या शेतकरी उत्पादक कंपन्या जास्त दिवस टिकणार नाहीत. आणि जो दुसरा टप्पा आहे तो आहे बिझनेस डेव्हलपमेंटचा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण शेतकरी उत्पादक कंपनीचा प्लॅटफॉर्म तयार करतोय, स्वागतार्ह आहे की आपण तो प्लॅटफॉर्म तयार करतोय, पण तो आपण कशासाठी करणार आहोत? शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्या बिझनेसच्या अनुषंगाने काम करणार आहेत किंवा त्यांचा व्यवसाय काय आहे हे जर आपल्याला क्लिअर नसेल, संचालक मंडळाला जर याची क्लॅरिटी नसेल तर अशा संस्था करण्यात देखील लॉजिक नाहीये. कारण जर तुम्हाला बिझनेसचं जर प्रारूप निश्चित नसेल तर तुम्ही प्लॅटफॉर्म तयार करण्यात पण कोणत्याही पद्धतीचं एक त्याच्यामध्ये बिझनेस सेन्स नाहीये. आणि दुर्दैवाने महाराष्ट्रातच नव्हे तर राज्यभरात, कारण आज आपण जर ऍक्टिव्ह ऑर्गनायझेशन पाहिल्या तर ऍक्टिव्ह ऑर्गनायझेशनची जी टक्केवारी आहे ती 50% देखील कमी आहे. तर मी तर म्हणेल की 30-40% ही देखील खूप मोठी आकडेवारी या निमित्ताने झाली. मग हे होण्याचं प्रमुख कारण काय आहे? त्याचं कारण तर आपल्याला हेच दिसून येतं की जो व्यवसाय करायचा आहे त्या शेतकरी उत्पादक कंपन्या कशासाठी करायची याची आपल्याला फारशी स्पष्टता नाहीये. किंवा जे काही प्रमोटर्स आहेत हे काहीतरी शासनाची योजना आली म्हणून त्याच्या मागे येतात आणि ती कंपनी बनते. परंतु जर आपण सगळ्यात पहिलं कोणत्या पिकावरती आपण काम करणार आहोत, आपण कोणत्या मूल्यवर्धन साखळीमध्ये काम करणार आहोत हे जर आपण निश्चित केलं तर मला असं वाटतं की शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या बनवण्याच्या प्रमोशन आणि डेव्हलपमेंटच्या प्रक्रियेला देखील एक खऱ्या अर्थाने अर्थ आहे. आणि जर आता आपण पाहिलं म्हणजे जे काही आपण कागदावरती शिकतो, कागदावरती आपण मूल्यवर्धन किंवा जर बिझनेसचा जर विचार केला तर ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट म्हणून आपण डायरेक्टली प्रोसेसिंग वरती जातो की नाही मला जॅम जिली मध्ये जायचंय, मला केचअप मध्ये जायचंय किंवा अजून पॅकेजिंग मध्ये जायचंय. परंतु जो प्राथमिक मूल्यवर्धनाचा टप्पा आहे, प्रायमरी प्रोसेसिंग ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावरती आपण दुर्दैवाने फारसं लक्ष देत नाहीये. आणि जर शेतीमध्ये व्यवसायामध्ये जर सगळ्यात मोठ्या संधी असतील तर त्या प्रायमरी प्रोसेसिंग मध्ये मोठ्या संधी आहेत. म्हणजे याच्यामध्ये आम्ही तर म्हणतो की नॉन पेरिशेबल मध्ये आम्ही काम करत असताना क्लिनिंग, ग्रेडिंग, पॅकेजिंग हा एक खूप मोठा टप्पा आहे. आणि ते क्लिनिंग, ग्रेडिंग, पॅकेजिंग करत असताना मी जसं आता आपल्याला सांगितलं पल्सेसचं जवळपास आम्ही 1.25 लाख क्विंटल 1.25 लाख मेट्रिक टनाचं म्हणजे साधारणपणे 12 लाख क्विंटलचं कमोडिटी हँडलिंग आता आमचं झालं. मग याच्यामध्ये पॅकेजिंग मटेरियल, म्हणजे ही जी काही इंडस्ट्री आहे ती आपल्याला कशा पद्धतीने एक्सप्लोअर करता येईल. म्हणजे जवळपास आम्ही 25 लाख गनी बॅग्स पॅकेजिंग मटेरियल जे आहे ते आम्हाला 25 लाख गनी बॅग्स लागत होत्या. आणि मग ह्या सगळ्या कुठून येतात, त्यांचे सर्व्हिस प्रोव्हायडर्स कोण आहेत, ह्या पद्धतीने जर आपण बॅकएंडला मोठ्या प्रमाणावरती काम केलं तर आपण मूल्यवर्धन साखळीमध्ये पुढे जाणार आहोत. मग आपल्याला शेतमाल ठेवायचा आहे तर साठवणुकीसाठी आपल्याला व्यवस्था आहेत का किंवा त्याची कुठं साठवणूक करायची, मग त्याच्यामध्ये काय आपल्याला कोलॅबरेटिव्ह अप्रोचमध्ये काम करता येईल का, त्याच्यावरती आपण फोकस दिला पाहिजे. कारण आत्ताचा जो इरा आहे तो सिनर्जेटिक अप्रोचने काम करण्याचा आहे, पार्टनरशिपने काम करण्याचा इरा आहे. आणि त्या फ्रंटवरती जर आपण विचार करत असू, जसं मी सांगितलं की आपण लगेच विचार करतो की आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, चांगले फॅक्टरी शेड्स पाहिजेत, खूप मोठे वेअर हाऊसेस उभे केले पाहिजेत, आम्ही ह्या कोणत्याही गोष्टीमध्ये गेलो नाही. आम्ही जे काही आपल्याला प्रायमरी लेवलचं इन्फ्रास्ट्रक्चर लागते ते फार्मगेट लेवलवरती तयार झालं पाहिजे. परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये जे काही मोठमोठे वेअर हाऊसेस लागतील तर मग आमची भागीदारी स्टेट वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन बरोबर झाली. जवळपास आता राज्यभरातले आम्ही 100 वेअर हाऊसेस जवळपास 18 जिल्ह्यांमधले आम्ही वापरतोय. मग आम्हाला प्रायोरिटीने त्या ठिकाणी रिझर्वेशन पण मिळतात किंवा त्या ठिकाणी आम्ही कमोडिटी स्टॉकिंग पण करतोय. तर ह्या ज्या काही फॉर्मल इनफॉर्मल आपल्याला पार्टनरशिप आहेत त्या पद्धतीने आपण एक्सप्लोर करणं अतिशय गरजेचं आहे. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मी जी सांगितली ती म्हणजे आपल्याला नीड बेस्ड इन्फ्रास्ट्रक्चरवरती आपण फोकस दिलं पाहिजे. म्हणजे ऍग्रिकल्चर बिझनेसेस मोठ्या प्रमाणावरती व्हायबल का झाले नाहीत की दुर्दैवाने मोठ्या प्रमाणावरती ह्या सगळ्या बिझनेसेसने त्यांची जी लिक्विडिटी आहे ती लिक्विडिटी आपण सगळ्यांनी इन्फ्रामध्ये लावली. किंवा इन्फ्रा मग ते सेकंडरी प्रोसेसिंगचा असेल, प्रायमरी प्रोसेसिंगचा असेल
किंवा इंटिग्रेटेड इन्फ्रास्ट्रक्चर असेल, तर आमचा गेल्या 3-4 वर्षातला अनुभव हाच आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये शासनाचे वेगवेगळे प्रकल्प असतील, त्यानंतर प्रायव्हेट पार्टिसिपेशन असेल किंवा त्यांचा स्वहिस्सा असेल, ह्या सगळ्यामधून सर्वांनी प्राथमिक पातळीवरती, गाव पातळीवरती, ज्या ठिकाणी आपल्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या काम करतायत त्या ठिकाणी त्यांनी छोटं छोटं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं. आज गाव पातळीवरती जर आपण केलं तर ऍग्री बिझनेसचं कोणत्याही पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी अवेलेबल नाहीये. इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल नाही म्हणजे काय नाहीये, छोट्या पद्धतीचे पॅक हाऊसेस आपल्याकडे अवेलेबल नाहीयेत, छोटे छोटे कलेक्शन सेंटर्स आपल्याकडे अवेलेबल नाहीयेत, त्यानंतर काही ग्रेडिंग शेड्स आपल्याकडे अवेलेबल नाही. तर शेतकरी उत्पादक कंपन्यांनी छोटं छोटं ह्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चरला फक्त प्रायोरिटी दिली. साधारणपणे 5-10 लाखापर्यंत आपल्याला काय काय इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येऊ शकते त्या पद्धतीने त्यांनी काम केलं. आणि ह्या पद्धतीने काम झाल्यानंतर मग महा एफपीसीने देखील हे जे काही कनेक्टिंग डॉट्स होते, ह्या ज्या काही छोट्या संस्था आहेत, की ह्या संस्थांना आता आपल्याला इंटिग्रेटेड अप्रोचमध्ये एकत्रित पद्धतीने कसं काम करता येईल. कारण जर आज आपण पाहिलं तर डिजिटलायझेशन आणि इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म्सचा आजचा जमाना आहे, आणि त्या पद्धतीने जर आपण एकत्रित पद्धतीने काम करू शकलो तरच आपण ग्रो करू शकणार आहोत. आणि ते महा एफपीसीचं एक प्रिन्सिपल किंवा फाउंडेशन सूत्र आहे की त्या पद्धतीने आम्ही एकत्रित पद्धतीने शेतकरी उत्पादक संस्थांबरोबर काम करायला सुरुवात केली. आणि जसं मी आता सांगितलं, आत्ताच्या घडीला जवळपास 450 संस्थांबरोबर आम्ही एकत्रित पद्धतीने काम करतोय. आणि हे काम करत असताना आता वेगवेगळ्या बिझनेस मॉडेल्स होती. मग शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जे बिझनेस मॉडेल पाहिजेत, मला असं वाटतं की पहिल्या टप्प्यामध्ये कलेक्शन, ऍग्रिगेशन आणि वेअर हाऊसिंग हा नॉन पेरिशेबल मधला एक खूप महत्वपूर्ण टप्पा आहे. आणि जर पेरिशेबल कमोडिटीजच्या अनुषंगाने आपण विचार केला तर पेरिशेबल कमोडिटीजच्या अनुषंगाने कलेक्शन, त्याच्यानंतर पॅकेजिंग आणि त्याचं ट्रेडिंग. कारण पेरिशेबल कमोडिटीज आपण खूप मोठ्या प्रमाणावरती स्टॉक करू शकत नाहीयेत, किंवा त्या डेली नीडच्या कमोडिटी आहेत. आणि मग ह्या कमोडिटीज मध्ये ह्या फ्रंटवरती जर आपल्याला मूल्यवर्धन साखळीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये काम करता आलं तर राज्यातल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी ह्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली. आणि जसं मी एक याच्यामध्ये उदाहरण सांगितलं की अपॉर्च्युनिटीज, म्हणजे जसं मी एक आपल्याला बिझनेस विथ द गव्हर्नमेंट सांगितलं, त्या पद्धतीने मग आम्ही हे स्केलअप करत गेलो. बिझनेस विथ द कॉर्पोरेट्स आम्ही मोठ्या प्रमाणावरती एक्सप्लोअर केला. त्याच्यामध्ये मग आपल्याला सप्लायर म्हणून इंडस्ट्रीला काम करता येईल का? आत्ताची जर आपल्या पणन व्यवस्था जर पाहिली तर फक्त बाजार समित्यांव्यतिरिक्त आपल्याकडे कोणतेही अल्टरनेटिव्ह प्लॅटफॉर्म या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध नाही. मग बाजार समित्यांची जी मोनोपोलाइज मार्केट्स आहेत, मी बाजार समित्यांची मक्तेदारी मानणार नाहीये, मी इकॉनॉमिक्सच्या लँग्वेजमध्ये जे मोनोपोलाइज मार्केट झालेले आहेत, मोनोपोलाइज मार्केट्सला आपल्याला आणखी एक्सटेंडेड कसं करता येईल, डिसेंट्रलाइज मार्केट्सवरती आपल्याला काम कसं करता येईल, फार्म गेट लेवलला मार्केट्स आपल्याला कसे डेव्हलप करता येतील. आणि ह्या संकल्पनेने आम्ही क्रिएटिंग मार्केट्स ऍट द फार्मर्स डोअर स्टेप, म्हणजे गाव पातळीवरती आपण कशा पद्धतीने मार्केट्स इस्टॅब्लिश करू शकतो, त्या संकल्पनेवरती आम्ही काम केलं. आणि त्या अनुषंगाने मग वेगवेगळ्या बिझनेस अपॉर्च्युनिटीज याच्यामध्ये आम्ही एक्सप्लोअर केल्या. त्याच्यामध्ये मी मगाशी एक सुरुवातीला उल्लेख केला तो म्हणजे जॉईंट व्हेंचर्स, कोलॅबोरेशन्स मध्ये कसं जाता येईल. आम्ही गेल्या वर्षी साधारणपणे 25,000 मेट्रिक ओनियन सेगमेंटमध्ये पण आम्ही गव्हर्नमेंट बरोबर काम करतो. त्याच्यामध्ये आम्ही प्राईस स्टॅबिलायझेशन फंड आणि गेल्या वर्षी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 50,000 मेट्रिक टनचा बफर केलेला होता, त्यातला 50% बफर हा महाराष्ट्रातल्या जवळपास 30 शेतकरी उत्पादक कंपन्यांनी केलेला होता. आणि त्यावेळी तर आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर पण नव्हतं, आम्ही शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करायचो आणि त्यांच्या बांधावरच्या चाळींवरती त्याची साठवणूक करायचो. ह्या पद्धतीने गेल्या वर्षीची साधारणपणे आम्ही 200 विलेजेसमध्ये कोणतंही अक्रेडिशन नसताना शेतकऱ्यांचा शेतमाल हा त्यांच्या विश्वासार्हतेवरती, त्यांच्या शेतावरती आणि बांधावरती आम्ही ठेवला. आणि हे करून एक आम्ही दाखवून दिलं की शेतकरी शेतमालाचं संकलन करू शकतात, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून त्याची परचेस करू शकतात, त्याचं स्टॉकिंग करू शकतात आणि एक मूल्यवर्धन साखळी चांगल्या पद्धतीने हाताळू शकतात. परंतु याच्यामध्ये काही आम्हाला लॉसेस पण या निमित्ताने निर्माण झाले. आणि मग याच्यामध्ये जॉईंट व्हेंचर्स मध्ये आम्हाला कसं जाता येईल, मग आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला फॉर्च्युनेटली निफेड असेल, महाराष्ट्र शासन असेल, या सगळ्यांना आम्ही कन्व्हिन्स करू शकलो. आणि एक 25 कोटी रुपयांचा एक आम्ही प्रकल्प कांद्यासाठी मूल्यवर्धन साखळीमध्ये आणला. आणि तो एक छोटासा प्रोजेक्ट आणला, तो प्रोजेक्ट म्हणजे 25 शेतकरी उत्पादक कंपन्यांना आम्ही याच्यामध्ये भागीदारीमध्ये आणलं. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आम्हाला 15 वर्षासाठी रजिस्टर्ड लीज वरती जागा उपलब्ध करून द्यायच्या, त्यानंतर त्यांनी त्यांचा स्वहिस्सा म्हणून 20 लाख रुपये द्यायचे, 5 लाख रुपये महा एफपीसीने त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली, 25 लाख रुपये नाफेडने बिझनेस इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये केली, आणि रेस्ट जे काही फंड्स आहेत ते आम्ही राज्य शासनाकडून याच्यामध्ये घेतले. आणि मग ज्या काही छोट्या छोट्या चाळी होत्या, मग त्याच्यामध्ये आम्हाला हँडलिंगला प्रॉब्लेम्स यायचे, मग आमच्या ट्रक्स शेड्स मध्ये गेल्या पाहिजेत, आणि नीडबेस आपल्याला जसं डिझाईन वाटतं त्या पद्धतीने आम्ही ते डिझाईन तयार केलं.
आणि 1000 मेट्रिक टनाची चाळ या निमित्ताने आम्ही एस्टॅब्लिश करू शकलो. तर मला असं वाटतं की या निमित्ताने आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट निडवेस पद्धतीने कसं डेव्हलप करता येईल आणि तो आम्ही 15 वर्षाचा बिझनेस अश्युअर केला. म्हणजे हे जे काही आमचा 4 ते 6 महिन्याचा जो काही स्टोरेजचा बिझनेस आहे, आमचा ब्रेक इव्हन जो काही ह्या प्रकल्पाचा आहे तो साधारणपणे 4 वर्षामध्ये आमचा ब्रेक इव्हन फक्त आमचा रेंटल मॉडेल मधून येतोय. मग उरलेल्या 8 महिन्यांमध्ये आम्ही काय बिझनेस करणार? तर आम्ही जे काही रॅकिंग सिस्टम केली ती मेंटल डिसमेंटल पद्धतीची, डिसमेंटल पद्धतीची रॅकिंग सिस्टम केली. आमचं 4 महिन्याचं काम झाल्यानंतर आम्ही ते डिसमेंटल करणार आणि मग आम्ही त्या ठिकाणी ट्रेडिंग प्लॅटफॉर्म किंवा ग्रेडिंग सॉर्टिंग शेड म्हणून वर्षभर जे काही आता आमचं इन्फ्रा उभं आहे त्या ठिकाणी साधारणपणे 10,000 मेट्रिक टनाचं ओनियन सारखी कमोडिटी आणि 1,000 मेट्रिक टनाचा इतर फळे आणि भाजीपाला ह्याचं जे काही मार्केट्स आहेत ते मार्केट्स आम्ही या ठिकाणी इस्टॅब्लिश आता केलेलं आहे. आणि गेल्याच 15 दिवसापूर्वी नाबार्डचे चेअरमन डॉक्टर जी आर चिंताला यांच्या शुभ हस्ते आम्ही वैष्णवधाम फार्मर प्रोड्युसर कंपनी या ठिकाणी जे काही आम्ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे तिथं आम्ही इलेक्ट्रॉनिक ऑप्शनची सिस्टम केली, इलेक्ट्रॉनिक ऑप्शनचं लॉन्चिंग केलं. मग आपल्याला हे काम पुढे न्यायचंय तर आणखी एक आम्ही एक आर्टिकल ऑफ पर्सन नेफेड बरोबर तयार केलं, नेफेड ही किसान मंडी म्हणून. आणि या निमित्ताने नॅशनल ई मार्केट्स लिमिटेड असेल, नेफेड असेल, तर हे आम्हाला सर्व्हिस प्रोव्हायडर्स म्हणून आता पुढे आले आणि ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आता आम्ही इलेक्ट्रॉनिक ऑप्शन वरती पण गेलेलो आहोत. सायमल्टेनियसली आम्ही फ्युचर ट्रेडिंग मध्ये पण शेतकरी उत्पादक कंपन्या राज्यातल्या काम करतात. साधारणपणे आताच्या घडीला 100 शेतकरी उत्पादक कंपन्या NCDX प्लॅटफॉर्म वरती रजिस्टर्ड आहेत आणि गेल्या वर्षभरामध्ये काही तांत्रिक कारणास्तव जे काही शासनाचे वेगवेगळे निर्णय होते त्या पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणावरती ट्रेड करू शकल्या नव्हत्या, परंतु रिस्क मिटिगेशन करण्यासाठी देखील आता शेतकरी उत्पादक कंपन्या इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मचा इफेक्टिव्हली वापर करतायत आणि त्या अनुषंगाने त्या काम करत आहेत. त्याच्याही पुढच्या टप्प्यामध्ये जाऊन आपल्याला फिनान्सिंग मध्ये कशा पद्धतीने काम करता येईल आणि आता आम्हाला जे जाणवलं की फॉर्मल जे बँकिंग सेक्टर आहे ते व्हॅल्यू चेन फिनान्सिंगला खूप मोठ्या प्रमाणावरती सपोर्ट करत नाहीत किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या पण ज्या काही आता पॉलिसीज आहेत अॅग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड्स आले परंतु बँका टाइमली प्रोजेक्ट सँक्शन करत नाहीत आणि याच्यावरती काही तोडगा काढता येईल का? त्यामुळे नुकतंच आता MyPCC बोर्डने देखील याला अप्रुव्हल दिलेलं आहे. आता एक आम्ही एक नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी, शेतकरी उत्पादक कंपन्या, व्हॅल्यू चेन फिनान्सिंग आणि अॅग्री इन्फ्रास्ट्रक्चर फिनान्सिंग साठी एक स्वतंत्र नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी शॉर्टली त्याचं फॉर्मल रजिस्ट्रेशन होते आणि त्याची आम्ही सुरुवात पण करत आहोत. तर आपल्याला जी काही इकोसिस्टम आहे ती इंटिग्रेटेड इकोसिस्टम आपल्याला कशा पद्धतीने डेव्हलप करता येईल ही आपली सगळ्यांची याच्यामध्ये सामूहिक जबाबदारी असली पाहिजे. पुढच्या टप्प्यामध्ये जात असताना आता आम्ही इंटरस्टेट ट्रेड कशा पद्धतीने आपल्याला एक्सप्लोर करता येईल. आता जे काही वेगवेगळे फार्म ऍक्ट्स आले, म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये ऑर्डिनन्सेस आलेले होते आणि त्याच्या अगोदर पण 2-3 वर्षापूर्वी राज्य शासनाने देखील समांतर पद्धतीने काही कायदे करण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु आपली जी काही अॅग्रिकल्चर इकॉनॉमी आहे ती मोरओवर पॉलिटिकल इकॉनॉमी असल्यामुळे याच्यामध्ये निर्णय काही पुढे मागे होत असतात, परंतु त्यांचाही आधार घेऊन म्हणजे कोणत्याही गोष्टीवरती खूप उहापोह करण्याऐवजी त्याच्यामध्ये आपल्याला बिझनेस अपॉर्च्युनिटीज कशा एक्सप्लोअर करता येईल त्या अनुषंगाने MyPCC ने काम करायला सुरुवात केली आणि आता बाजार समित्यांच्या बाहेर आम्ही स्वतंत्रपणे मार्केट्स आमचे लॉन्च करत आहोत. जे काही आमचे प्रोक्युरमेंट सेंटर्स होते ते आमचे डेडिकेटेड मार्केट्स असणार आहेत. जवळपास नॉन पेरिशेबल कमोडिटीज मध्ये आमचे 100 मार्केट्स, पेरिशेबल कमोडिटीज मध्ये 50 मार्केट्स, या पद्धतीने 150 मार्केट्सचा आम्ही आता एक मेगा प्लॅन आमचा तयार झालेला आहे. त्याच्यामधले नाफेडच्या पार्टनरशिपमध्ये जे काही आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर केलेले ते 25 मार्केट्स मधले पहिले 1 मार्केट तर आमचं इलेक्ट्रॉनिक ऑप्शनने पण आता सुसज्ज झालंय आणि ते सुरू झालेले साधारणपणे मार्च एंड पर्यंत आमचे 25 आम्ही पेरिशेबल कमोडिटीजचे मार्केट सुरू होतील आणि जे काही आमचे नॉन पेरिशेबल मधले जे मार्केट्स आहेत ते मार्केट्स पण साधारणपणे आता 25 मार्केट सोयाबीन कमोडिटीज मध्ये फुल फ्लेजने आता ऑपरेशनल झालेले आहेत. तर सांगण्याचा मुद्दा हाच होता की ज्या काही बिझनेस अपॉर्च्युनिटीज, कारण आपण जी काही सार्वत्रिक चर्चा करतो ती कायदे किंवा व्यवस्था यांच्या संदर्भात आपण खूप चर्चा करत असतो, परंतु शेतकरी उत्पादक कंपन्या ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्याला जे काही पॉलिसीज येत आहेत किंवा जे काही नवीन धोरणात्मक निर्णय होत आहेत त्या अनुषंगाने पुढे जाण्यामध्ये एक खूप मोठी संधी आहे. ह्या पद्धतीने गेल्या 3-4 वर्षामध्ये म्हणण्यापेक्षा गेल्या दशकभरामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांचा जो प्रवास सुरू झालेला आहे तो प्रवास अतिशय सकारात्मक पद्धतीने, कारण जर आपण सगळे शेतकरी कुटुंबामधून आलेले ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स आहोत, मोठ्या प्रमाणावरती आहोत, आपण जरी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असू तर खऱ्या अर्थाने जर आपण जाऊन पाहिलं तर शेती ही फारशी किफायतशीर राहिलेली नाहीये. आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे
इंटिग्रेटेड व्हॅल्यू चेन्स वरती कुठेही काम झालेलं नाहीये. त्यामुळे जर इंटिग्रेटेड व्हॅल्यू चेन्स मध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तर या निमित्ताने अल्युमिनीची देखील एक महत्वपूर्ण भूमिका या निमित्ताने राहू शकते. कारण आपल्याला एकत्रितपणे काम करायला थोडीशी एक सगळ्यांना भीती वाटते. आणि गेल्या महिनाभरापूर्वीच आम्ही एक सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीजला एक छोटस काही जे काही अॅग्रिकल्चर एंटरप्रिनर्स आहेत त्यांचं एक छोटस गॅदरिंग झालेलं होतं. आणि तिथे देखील मी माझी भूमिका हीच मांडलेली होती की कदाचित शेतकऱ्यांना संघटित करणं शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सोपं आहे, परंतु जे एज्युकेटेड अॅग्रिकॉस आहेत त्यांना एका सूत्रामध्ये बांधणं आणि एका विचारांनी एका प्रेरणेने प्रेरित होऊन काम करणं हे कदाचित थोडस एक अवघड टास्क आहे. परंतु कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर अल्युमिनी असोसिएशनच्या माध्यमातून हा एक त्यांनी पुढाकार घेतलेला आहे ही अतिशय आनंदाची आणि स्वागतार्ह बाब आहे. आणि सगळ्यांचंच योगदान या निमित्ताने ह्या सगळ्या चळवळीला पाठबळ देण्यासाठी एक महत्वपूर्ण राहणार आहे. आणि ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचा मी जो एक आता आपल्याला बिझनेस डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने एक जो टप्पा सांगितला म्हणजे आपल्याला याच्यामध्ये स्किल्ड ह्युमन रिसोर्सेस आणावे लागणार आहेत. आणि इस्रायलची जी पण शेती विकसित झाली, इस्रायलचा अभ्यास केल्यानंतर मला जाणवलं की जगभरातून जे एज्युकेटेड लोक आहेत ते देश उभा करण्याच्या अनुषंगाने आले आणि देश उभा करण्याचा पहिला टप्पा म्हणून त्यांनी शेतीकडे पाहिलं. मग डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, ह्या सगळ्यांनी शेती करायला सुरुवात केली आणि आज जगाला इस्रायलने शेतीचं मॉडेल दिलं. परंतु आज शेती त्यांची सर्व्हिस सेक्टरमध्ये गेली, म्हणजे आज प्रायमरी प्रोडक्शन पेक्षा इस्रायल टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणावरती विकतंय किंवा बाकीच्या गोष्टी करतंय. तर आपल्याला देखील शेतीमधला जो हा जो एक स्थित्यंतराचा टप्पा आहे, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी केवळ प्रोडक्शन सिस्टम वरती मर्यादित न राहता त्यांनी पूर्णत्वा जी काही इंटिग्रेटेड व्हॅल्यू चेन आहे त्याच्यामध्ये जर काम करायला सुरुवात केली आणि पुढच्या साधारणपणे 5 वर्षामध्ये जर शेतकरी उत्पादक, आम्ही तर टार्गेट ठेवलेले पुढच्या 5 वर्षामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या काही प्रमुख पिकांमध्ये काम करतायत तर साधारणपणे 10,000 कोटीची जर इकॉनॉमी संघटितपणे जर या शेतकरी उत्पादक कंपन्यांची आणि संस्थांची जर उभ्या राहिली तरच खऱ्या अर्थाने काहीतरी आपण अर्थव्यवस्थेमध्ये मार्केट ड्रिव्हन इकॉनॉमीमध्ये आपण महत्वपूर्ण योगदान देऊ शकणार आहोत. आणि हे सगळं करत असताना वेगवेगळ्या टप्प्यावरती काम करणारे जे काही अॅग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स असतील, म्हणजे कोणी फील्ड लेवलला काम करणारे असतील, कोणी प्रशासनाच्या माध्यमातून अॅग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये असेल, वेगवेगळ्या लाईन डिपार्टमेंट्समध्ये असतील, किंवा कोणी पॉलिटिकल सेक्टरमध्ये असेल, सोशल सेक्टर्समध्ये असतील, ह्या सगळ्यांनी जर आपण एक कॉमन अजेंडाने शेतकरी उत्पादक कंपन्यांना किंवा ह्या चळवळीला जर बळ देण्याचा एक प्रयत्न केला तर नक्कीच राज्यातलं शेतीचं चित्र बदलण्यास वेळ लागणार नाही. कारण आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या दशकपूर्ती आपली पूर्ण करतायत आणि आपण दशकपूर्ती पूर्ण करत असताना आज देश 10,000 FPO तयार करण्याचा आत्ता विचार करतोय. त्यामुळे आपण ह्या चळवळीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावरती पुढे आहोत. यांनी बिझनेस करताना फॉरवर्ड लिंकेजेसच्या संदर्भात मी आज थोडीशी जास्त चर्चा केली. बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये आपल्याला या संस्थांना काय काय पद्धतीने सपोर्ट देता येऊ शकतो, शेतकऱ्यांना कोणत्या पद्धतीने आपल्याला सपोर्ट देता येऊ शकतो, याच्यामध्ये क्रिटिकल अॅग्री इनपुट्स मध्ये आपल्याला कशा पद्धतीने काम करता येईल, सीड प्रोडक्शन मध्ये म्हणजे फक्त सीड प्रोडक्शन हा ठराविक सीड कंपन्यांची मक्तेदारी न राहता याच्यामध्ये थेट सीड कंपन्या कशा पद्धतीने काम करता येईल. या वर्षी साधारणपणे आम्ही 150 मेट्रिक टनाचं कांद्याचं देखील सीड तयार करत आहोत. तर केवळ महाएपीसीस नाही तर वेगवेगळ्या संस्था सीड प्रोडक्शन मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर काम करतायत. आज केवळ एक महाबीज किंवा इतर खाजगी कंपन्यांवरती अवलंबून राहण्यापेक्षा शेतकऱ्यांनी स्वतः इनपुट सर्व्हिस प्रोव्हायडर्स मध्ये पण कशा पद्धतीने काम करतायत, आउटपुट मध्ये पण कशा पद्धतीने इंटिग्रेटेड पद्धतीने काम करतायत, ह्या पद्धतीने जर आपण काम करायला सुरुवात केली आणि याच्यामध्ये जे काही कन्सेप्च्युलायझेशन करायचे, म्हणजे मला देखील आज जो महाएपीसीचा याच्यामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण रोल जो वाटतो तो आमचा इन्क्युबेटरचा रोल आहे. काम करण्याची प्रचंड क्षमता आणि ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे आणि आपण देखील एक शेतकरी आहोत हे जर आपण सगळ्यांनी समजून जर एका विश्वासार्थीने आणि एका बॉन्डिंगने जर कामाला सुरुवात केली तर मला असं वाटतं कोणतेही अवघड काम नाही. जसं मी आपल्याला सांगितलं आणि मी आवर्जून नेहमी सांगत असतो की गेल्या 4-5 वर्षापूर्वी आम्हाला क्रोर्स मधल्या आकड्यांची भीती वाटायची, म्हणजे कदाचित आमची एक एक संस्था हे काम करू शकत नसायची, पण आमची एक एक संस्था आज 1 करोड एक आराम म्हणजे खूप सोप्या भाषेमध्ये. आणि मी हे सीझनल ऍक्टिव्हिटी सांगितल्या, ह्या जे काही ऍक्टिव्हिटीज करतात त्या विदिन 90 डेज मधले त्यांचे टर्न ओव्हरचे मी आकडे आपल्याला सांगितले. आणि महाएपीसीने देखील ह्या जे काही मी आकडे सांगतोय हे सगळे ऑन पेपर वरचे आकडे आहेत, हे बॅलन्स शीट वरचे आकडे आहेत. आणि त्या निमित्ताने राज्यातल्या शेतकरी उत्पादक संस्थांना आणि आम्हाला देखील एक विश्वास निर्माण झालेला आहे की जर आपण संघटितपणे या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली तर पुढच्या 5 वर्षामध्ये नक्कीच आपण एक 10,000 कोटींचा ह्या इकॉनॉमी उभी करू शकतो. आणि जोपर्यंत आपण इकॉनॉमी तयार करणार नाही, आज आम्ही जे काही वेगवेगळे बिझनेस हाऊसेस आहेत आम्ही कोणाकडे चॅरिटी मागत नाही,
इवन सरकारकडे पण आम्ही चॅरिटी मागत नाही की आम्हाला नीडबेस इन्फ्रास्ट्रक्चर करण्यासाठी ज्या पद्धतीने योजना लागतील त्या पद्धतीने जर योजना डिफाईन होत असतील तर आम्ही त्याच्यामध्ये काम करतोय. दुसरी गोष्ट कॉर्पोरेट सेक्टरकडे आम्ही एक पार्टनर्सच्या स्वरूपामध्ये पाहतो, म्हणजे याच्यामध्ये इव्हन टाटाज असतील, टाटाजला देखील आम्ही टाटा ग्रुप ऑफ कंपनीज कडे रिक्वेस्ट केलेली की आमच्याकडे वी आर लुकिंग की तुम्ही काही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता का. तर आपला जो काही दृष्टिकोन आहे मला असं वाटतं की शेतकरी उत्पादक कंपन्या शेती विकासासाठी बॅकवर्ड लिंकेजेस फॉरवर्ड लिंकेजेस मध्ये महत्वपूर्ण भूमिका कशा पद्धतीने निभावू शकतात त्याचं मी एक आपल्याला या निमित्ताने MyPCच्या उदाहरणाच्या माध्यमातून किंवा ज्या राज्यामध्ये यशस्वीरित्या शेतकरी उत्पादक काम करत कंपन्या काम करत आहेत त्यांच्या माध्यमातून मी आपल्या समोर चित्र ठेवलेलं आहे. याच्यात मी शेवट करण्यापूर्वी एकदा सम जे काही चार पाच मुद्दे मी सांगितले त्यांना एक समराइज करतो. पहिली गोष्ट म्हणजे शेती विकासासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांची भूमिका अतिशय महत्वपूर्ण आहे आणि शेतकरी उत्पादक कंपन्या ह्या ऍग्रिकल्चर स्टार्टअप म्हणून आपल्याला जे काही यंग जनरेशन आहे त्यांना कशा पद्धतीने पुढे नेता येईल त्या अनुषंगाने पर्टिक्युलरली ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स यांची महत्वपूर्ण भूमिका या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या अनुषंगाने असणार आहे. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला शेतकऱ्यांना एकत्रित पद्धतीने सहकाराच्या नव्या स्वरूपामध्ये जर आपल्याला त्यांना पुढे घेऊन जायचं असेल तर शेतकरी उत्पादक कंपन्यांशिवाय सध्याच्या घडीला देखील आता आपल्या समोर दुसरा कोणताही प्रभावी पर्याय नाहीये. तर या निमित्ताने जे काही मी माझे विचार होते ते आपल्या समोर मांडलेले आहेत. यानंतर आपले काही जर प्रश्न असतील तर मला असं वाटतंय मारने सर आपण आता प्रश्न आहेत काही. योगेश धन्यवाद, खूपच सविस्तर आणि विस्तृत माहिती दिली. प्रश्न आहेत एक मिनिट, पहिले आपण जे ऑडियन्स आहे त्यांचे प्रश्न घेऊ. गाडगे साहेब तुमचा प्रश्न असेल तो विचारा. दिलीप गाडगे साहेब, सेजल गाडगे साहेब तुमचा अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊ. नेताजी पवार साहेब प्रश्न विचारा तुम्ही. नेताजी पवार साहेब अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. गाडगे साहेब बोला प्रश्न विचारा तुम्ही. हॅलो. हा विचारा गाडगे साहेब बोला. हा आता थोरात साहेबांनी जे काही सांगितलं ते अतिशय सविस्तरपणे छान पैकी सांगितलेलं आहे. पण याची जर सुरुवात करायची जर झाली तर कोणी व्हिलेज लेवलला म्हणजे अगदी खेडेगावातल्या लोकांनी एकत्र येण्यासाठी सृष्टीनं त्यांच्याकडून थोरात साहेबांच्याकडून मार्गदर्शन काही होणार आहे का आणि त्याच्यासाठी त्यांची कशी मदत मिळेल याचं थोडस सविस्तर विवरण त्यांनी करावं. जो प्रश्न विचारलेला आहे मला असं वाटतंय की तीच खऱ्या अर्थाने सुरुवात आहे. आपण जो शब्द वापरला की खेड्यात आपल्याला गेलं पाहिजे, मी म्हणेल की जोपर्यंत आपण म्हणजे मी पण मॅनेजमधून आल्यानंतर दोन तीन वर्ष हे सगळं समजून घेत होतो की शेतकऱ्यांबरोबर काम कशा पद्धतीने करायचं. कारण आम्ही फक्त रावे प्रोग्राम केलेला आणि रावे प्रोग्राम नंतर शेतकऱ्यांशी कोणताही संबंध नाहीये. आणि मग मी सुदैवाने मला विदर्भामध्ये टाटा ट्रस्टमध्ये काम करण्याची संधी मिळाली, मी ग्राउंड वरती पाहिलं, त्यानंतर मी आरबीआय यंग स्कॉलर किंवा नीती प्लॅनिंग कमिशन मध्ये पण मी इंटर्नशिप केली. आणि पॉलिसी आणि फील्ड ऍक्शन याच्यामध्ये जी काही तफावत आहे ती सुरुवात करताना मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाची आपण जो उल्लेख केलेला आहे की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्यांशी जावं लागणार आहे आणि ती आपल्याला भूमिका घ्यावी लागणार आहे. म्हणजे मी आता मी माझं फक्त व्हर्च्युअल बॅकग्राऊंड मी मारने सरांना सांगितलं पण मी आता एका फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या ऑफिसमध्ये बसलेलो आहे आणि माझ्यामुळे सरांना आणि सगळ्या आयोजकांना खूप त्रास झाला कारण ते खूप चार पाच दिवस संपर्कात होते, मी फील्ड व्हिजिट किंवा इकडे तिकडे होतो. तर आपल्याला ग्राउंड वरती गेलं पाहिजे आणि अवघड नाहीये. म्हणजे आज देखील साधारणपणे महिन्याकाठी मी 4,000 ते 5,000 किलोमीटरचं मिनिमम ट्रॅव्हल करतोय आणि रिसोर्सेस मध्ये कोणत्याही क्षणाला आम्हाला वाटलं म्हणजे आम्ही आमच्या काही कंपन्यांना कुठं महत्वाची मिटिंग आहे आम्ही त्यांना सांगतोय. म्हणजे हे नाही की आपण कशाने जायचं काय जायचं, इमिजिएटली आम्ही सांगतो की कमीत कमी वेळेत तुम्ही कशाने जाणार आहे त्याच्यामुळे टाइम महत्वाचा आहे आणि तो टाइम आपल्याला शेतकऱ्यांबरोबर घालावा लागणार आहे. मॅक्सिमम वेळ जर आपण शेतकऱ्यांमध्ये घालवला आणि जे बिझनेस मॉडेल्स आहेत ते शेतकरी आपल्याला देणार आहे, म्हणजे इन्स्टिट्यूशन डेव्हलपमेंट शेतकरी करणार आहे, बिझनेस मॉडेल पण आपल्याला शेतकरी देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांशी आपण सुरुवातीला गेलं पाहिजे कमीत कमी, म्हणजे जे मी आता सांगतोय कमीत कमी पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही 100 शेतकऱ्यांपासून सुरुवात करा. असे शेतकरी तुम्ही निवडा की जे आपल्याला याच्यामध्ये कदाचित समविचारी शेतकरी नसणार आहेत आणि शेतकरी आपल्या मताशी सहमत असणारे शेतकरीच असावेत असं नाहीये. कारण जर तुम्हाला क्रॉस थिंकिंग मध्ये जर जायचं असेल डिबेट डिस्कशन या सगळ्या महत्वाच्या आहेत. मी मगाशीच चर्चा करताना एक आमचे
एक व्हिजिटला आलेले होते त्यांना सांगत होतो एक महिन्यापूर्वीची आमची मीटिंग रात्री 2 वाजता सुरू झाली आणि कुणीच विश्वास ठेवणार नाहीये. म्हणजे मी नाशिकवरून ट्रॅव्हल करून आलो, मी ज्या लोकेशनला बसलेलो आहे इथले एक प्रतिनिधी त्यांना सांगितलं तुम्ही पुण्यावरून यायचंय, आणखी 2 जणांना सांगितलं, ते ऑफिसमध्ये येऊन झोपले आणि रात्री 2 ते मॉर्निंग 6:30 पर्यंत आम्ही मीटिंग केली. तर शेतकऱ्यांमध्ये हे पोटेन्शियल आहे आणि हे करू शकतात. आणि त्यामुळे आपण कोणीतरी सरकारी नोकरीमध्ये आहोत किंवा आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहोत, आपण सुटापुटामध्ये शेतकऱ्यांकडे गेलं पाहिजे. हा जर आपण सायलो ब्रेक केला तर मला असं वाटतं कामाला सुरुवात होईल. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू नेताजी पवार साहेब. विचारा नेताजी पवार साहेब, प्रश्न विचारा. बोला बोला पवार साहेब, विचारा प्रश्न. ठीक आहे, आपण अजून पुढचा प्रश्न घेऊ. सुखदेव, सुखदेव पवार साहेब विचारा प्रश्न. सुखदेव पवार साहेब ऐकवत आहे, मी बोलतो. ऐकवतोय? हो ऐकवतोय सर, बोला बोला. हा मी प्रश्न लेखी पाठवलेलाच आहे. आता सध्याच्या सिनेरिओ मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने जे 3 नवीन कायदे केलेले आहेत शेतकऱ्यांकरता, त्या कायद्यामध्ये असे ऐकवायत मग तुका पेपरला वाटतं किंवा अंबानी अदानी सारखे लोक देखील या शेतकरी प्रोडक्शन मार्केटिंग मध्ये उतरणार आहेत किंवा वेअर हाऊसेस मध्ये उतरणार आहेत, गोडाऊन तयार करणार आहेत, त्यांची बांधकाम सुद्धा चालू आहेत. अशा स्थितीत आपल्या छोट्या छोट्या शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या आहेत त्यांचं भवितव्य काय असणार आहे, त्यांना फायदा होणार आहे, तोटा होणार आहे, किंवा अशा कंपन्यांशी ते कशा प्रकारे तोंड देऊ शकतील आणि त्यांची सस्टेनेबिलिटीचा प्रश्न निर्माण होईल का? आपण जो प्रश्न विचारलेला आहे एकतर तो आता देशभरामधला सगळ्यात क्वेश्चन ऑफ रिलिव्हन्स आहे, कारण दिल्लीच्या वेगवेगळ्या बॉर्डर्स वरती आता शेतकरी येऊन बसलेले आहेत आणि आपण दररोज वृत्तपत्रांमध्ये वाचतोय, मीडियामध्ये पाहतोय की सरकारची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही कायदे मागे घेणार नाहीयेत. किंवा मग आता तुम्ही मला प्रश्न विचारलाय माझं मत घ्या अनुषंगाने काय आहे, तर मी या निमित्ताने वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून पण सांगितलं आणि आता पण आपल्या निमित्ताने पुन्हा या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सांगतोय की कायदे बनवणं ही आपल्याकडे एक लेजिस्लेटिव्ह प्रोसेस आहे, त्यामुळे आपण त्याच्या खोलामध्ये न जाता याच्यातल्या कोणकोणत्या गोष्टी आपल्याला बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज बनवून घेता येतील त्याच्यावरती काम करणं अपेक्षित आहे. आणि फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या अनुषंगाने जर आता आपण पाहिलं तर एक कंडुसिव्ह बिझनेस एन्व्हायरमेंट या तिन्ही कायद्यांच्या अनुषंगाने तयार होते. पहिला जो कायदा आहे फार्मर प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स, त्या अनुषंगाने तुम्हाला वन नेशन वन मार्केट म्हणजे तुम्हाला इंटरस्टेट ट्रेडच्या ऑपॉर्च्युनिटीज ओपन झालेल्या आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला एपीएमसीच्या बाउंड्रीजच्या बाहेर ट्रेड करण्याच्या ऑपॉर्च्युनिटी निर्माण झालेल्या आहेत. पूर्वीचे जे आपले या निमित्ताने कायदे होते, म्हणजे मी एक छोटंसं उदाहरण दिलो ज्याचे आम्ही पण कसे सफर झालेलो होतो, ज्यावेळी आम्ही एपीएमसीच्या बाहेर आमचं एखादं प्रोक्युरमेंट सेंटर सुरू करतो तर आपला एक्झिस्टिंग ऍक्ट असं सांगतो की आम्हाला 1% सेस हा त्या बाजार समितीला दिला पाहिजे, म्हणजे जी बाजार समिती आम्हाला कोणतेही सेवा सुविधा देत नाही त्यांना आम्ही सेस दिला पाहिजे. तर या निमित्ताने अशा काही गोष्टी आता काढून टाकलेल्या आहेत, त्या निमित्त पुन्हा लायसन्सिंग जे होतं म्हणजे आताच्या कायद्यानुसार डिलायसन्सिंग पूर्ण केलेलं आहे, म्हणजे जर मला कृषी व्यवसाय करायचा आहे म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण शेतकरी आहोत म्हणून काय आपल्याला कोणाचं सर्टिफिकेट घ्यावं लागत नाही मला शेती करण्यासाठी, पण जर मला कृषी व्यवसाय करायचा आहे तर मला आता आपल्या पणन संचालनालय ऑफिस कडून मला डीएमएल लायसन्सेस असतील इतर लायसन्सेस घ्यावं लागत होते तर ते लायसन्सिंग पूर्णतः स्क्रॅप केलेलं आहे, त्याच्यामुळे फेअर बिझनेस एन्व्हायरमेंट आताच्या घडीला शेतकरी उत्पादक कंपन्यांना मिळालेलं आहे. आणि जे काही आपला आपला आता प्रश्न आहे की जे इकोसिस्टमच्या अनुषंगाने की याच्यामध्ये कॉर्पोरेट्स मोठ्या प्रमाणावरती पुढे येतील आणि या सगळ्या गोष्टी येतील, एक गोष्ट लक्षात घ्या आपण सगळे ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स आणि अल्युमिनी आहोत, आपण किती जण प्रत्यक्षरित्या फार्मवरती जाऊन आता सेवा आणि सर्व्हिसेस देत आहोत, म्हणजे बिईंग टेक्नोक्रॅट्स आपण पण, कारण प्रोडक्शन सिस्टमची जी काही व्हल्नरेबिलिटी आहे, प्रोडक्शन सिस्टमच्या ज्या काही फिजिबिलिटी आणि व्हायबिलिटीज आहेत त्या फ्रंटमध्ये आपल्याला देखील एक रिस्क आहे आणि ती रिस्क मिटिगेशनचे टूल्स आपल्या हातामध्ये नाहीये, त्याच्यामुळे कोणताही कॉर्पोरेट घाईघाईने येऊन काही कॉर्पोरेट कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करणार नाहीये, तो शेतामध्ये येऊन ठीक आहे. आता आपण ते सुरुवातीला सांगितलं की इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये डेफिनेटली इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर राज्यात उभं राहण्याची खूप गरज आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्या पल्सेस बिझनेसमध्ये आम्ही काम करतोय तर आपल्याकडे वेअर हाऊसिंग इन्फ्रास्ट्रक्चर नाही, राज्याचा जर आज आपण विचार केला तर फक्त 20 लाख मेट्रिक टनाचा आपल्याकडे नॉन पेरिशेबल कम्युनिटीच्या स्टोरेज साठीचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि ते जर इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला क्रिएट करायचं असेल तर आपल्याला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप गरजेची आहे. फार्मर प्रोड्युसर कंपनीज, मी माझ्या निवेदनामध्ये पण हे सांगितलं की आज आम्ही देखील वी हॅड रिटन लेटर टू रतन टाटा, वी रोड टू अंबानी,
आणि रतन टाटांच्या ऑफिसकडून आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला की वी आर फॉरवर्डिंग युअर लेटर टू एन चंद्रशेखर हु इज एक्झिक्युटिव्ह चेअरमन ऑफ द टाटा ग्रुप अँड ही विल टेक द डिसिजन. आम्ही त्यांच्याकडे चॅरिटी मागितलेली नाही, वी आर रिक्वेस्टिंग की ह्या नवीन अपॉर्च्युनिटीज बिझनेस अपॉर्च्युनिटीज क्रिएट झालेल्या आहेत आणि आपण जॉईंटली इन्व्हेस्टमेंट कशी आणू शकतो. त्यामुळे आपण शेतकरी उत्पादक कंपन्या एकतर आजपर्यंत आपण छोटा लहान शेतकरी इथपर्यंत म्हणत होतो, परंतु आज आपण जर कंपन्या म्हणून बोलत असू तर आम्ही कंपन्या कॉर्पोरेट ऍक्ट मध्ये आहोत. तुम्ही कॉर्पोरेट ऍक्ट मध्ये आहात आणि कॉर्पोरेट ऍक्ट इटसेल्फ इज अ गुड ब्रँडिंग. त्याच्यामुळे आता आम्ही जे काही बोलतोय, वी आर टॉकिंग अबाउट मर्जर्स, वी आर टॉकिंग अबाउट ऍक्विजिशन, वी आर टॉकिंग अबाउट इन्व्हेस्टमेंट, हा शेतकरी उत्पादक कंपन्यांचा रोल आहे. त्यामुळे ही भीती आता तरी आम्हाला वाटत नाही आणि आम्ही तर याच्याकडे पॉझिटिव्हली पाहतोय. टाटा अंबानी जर या व्हॅल्यू चेन मध्ये आले तर त्यांना फार्मर प्रोड्युसर कंपनी शिवाय पर्याय नाहीये. आणि ठीक आहे, आज किती त्यांना लिव्हरेज द्यायचं, आज त्यांना कलेक्शन अग्रिगेशन पर्यंत लिव्हरेज द्यायचं, उद्या त्यांना वेअर हाऊसिंग पर्यंत लिव्हरेज द्यायचं, 2 वर्षांनी आम्हाला वाटलं की आम्हीच प्रोसेसिंग मध्ये जाणार आहोत, तर हा जो एक टप्पा आहे. तर त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की आज जर आपण शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून जर संघटित झालो तर सगळ्यांचा सामना करण्यास, म्हणजे कॉर्पोरेट लॉबी असेल, गव्हर्नमेंट लॉबी, कोणाचाही सामना करण्यास आपण सक्षमरित्या तयार असणार आहोत. आणि जी तयारी आज झालेली आहे, महाराष्ट्रात तरी तयारी झालेली आहे, बाकीच्या राज्यांमध्ये जर कदाचित ही भीती, वी आर फेडरल स्टेट, त्याच्यामुळे कुठे काही ठिकाणी सकारात्मक पद्धतीने रिस्पॉन्स मिळणार आहे, काही ठिकाणी नकारात्मक पद्धतीने मिळणार आहे, परंतु या अनुषंगाने ज्या काही बिझनेस अपॉर्च्युनिटी आहेत त्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत. थँक्यू, थँक्यू सर, थँक्यू. सुरेश पवार साहेब, विचार प्रश्न तुमचा. सुरेश पवार साहेब, प्रथमता हॅलो, आवाज येतोय ना? येतोय सर. प्रथमता योगेश थोरात यांचे मी आभार मानतो, कारण कोरोना काळामध्ये आम्ही एक कंपनी स्थापन केली होती, 2 वर्ष त्या कंपनीचं काम बंद होतं, परंतु योगेश थोरातच्यामुळं आम्हाला त्या कंपनीमध्ये एक 2 कमोडिटीमध्ये आम्ही मार्केटिंग करू शकलो. पहिले एक सोयाबीन आणि दुसरं हळद. सोयाबीनमध्ये 1 महिन्यामध्ये साधारणतः आमचा 1 कोटीचा टर्न ओव्हर झाला, त्याबद्दल योगेश थोरातांचे मी आभार मानतो. त्यांच्यामुळं आमच्या विद्यार्थ्यामुळं आम्हाला हे मिळालं, परंतु त्याच्यामध्ये काही आम्हाला अडचणी आल्या त्याबद्दल मी त्यांना विचारतो की आम्हाला साठवणुकीची एक अडचण आली आणि आमचा ट्रान्सपोर्टवरती आणि लेबरवरती खर्च बराचसा होत असल्यामुळं मधलं मार्जिन कमी होतं. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या काय अशा स्कीम आहेत का आपल्याला वेअर हाऊसिंगसाठी किंवा याच्यासाठी, ते एक प्रश्न होता. आणि दुसरं, सीड प्रोडक्शनकडे आपल्याकडं जाण्यासाठी काही योजना आहेत का, कारण विद्यापीठाच्या बऱ्याचशा व्हरायटी, चांगल्या व्हरायटी आहेत, परंतु त्या शेतकऱ्यांच्या पर्यंत जात नाहीत आणि हे प्रायव्हेट कंपनीचे सीड कंपनीवाले बरेचसे पैसे त्यामध्ये आपले शेतकऱ्यांचे जातात, तर त्या पॉप्युलर करण्यासाठी अशा काही स्कीम आहेत का गव्हर्नमेंटच्या आपल्या महाएफसी मार्फत? प्रथमतः मी सरांचे हार्दिक आभार व्यक्त करतो आणि सरांनी एक मोठं एक्झाम्पल अल्युमिनीसाठी पण तयार केलेलं आहे. म्हणजे सरांचं ऑपरेशन झालेलं होतं, ज्ञानदीप फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून त्यांनी तयार केलेली होती 2 वर्ष काही, आणि एकीकडे फिनान्शियल सेक्टर मध्ये काम खूप मोठं चाललेलं आहे, आपल्याला ऍग्रिकल्चर मध्ये काम करता येत नाही, एक सरांची एक आंतरिक तळमळ होती आणि त्यांना त्याची खंत वाटत होती. त्यामुळे लॉकडाऊन मध्ये सर आले, प्रत्यक्षात आले, त्यांचं पूर्ण संचालक मंडळ एकदा घेऊन आले आणि कामाला सुरुवात केली. आणि त्यांनी जे आता सांगितलं, तर मला असं वाटतं की सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी सुरुवातीलाच दिलेलं होतं की आता तुम्ही कॅपॅसिटी बिल्डिंग जी आहे तुमच्या संस्थेची, ती व्हॅल्यू चेन हँडलिंग ऍक्टिव्हिटीज मधून झालेली आहे. त्यामुळे आता तुम्हाला जे काम करायचंय ते तुमच्या बिझनेस मॉडेल आता रिफायनिंग वरती काम करायचंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगितलं की हळदीमध्ये आता आम्हाला आमचं मार्जिन लेवल कमी आहे, मग ते मार्जिन वाढवण्यासाठी आत्ताची आपली व्हॅल्यू चेन काय आहे, आपण कशा पद्धतीने काम करतोय, आपल्याला एरर्स कुठे येत आहेत, आता हे तुमचं म्हणजे तुमची मॅनेजमेंट टीमच आपल्याला आता सांगणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मी एक्सपर्ट म्हणून सांगण्यात कोणतंच लॉजिक नाहीये. त्यामुळे तुमची टीम आता याच्यामध्ये तयार झालेली आहे, माझा अधून मधून त्यांच्याशी चर्चा होत असते आणि त्यांनी आता त्याच्यावरती जे काही काम करायचं, आता आपल्याला प्रॉपरली स्टॅटिस्टिक्स आणि नंबर्स वरती काम करायचे की प्रॉफिटेबिलिटी आणि मार्जिन वाढवण्यासाठी आपल्याला काय काम करावं लागणार आहे, हा एक टप्पा झाला. दुसरा, जे काही आपण पायाभूत सुविधांची जी अडचण सांगितली आणि हेच गरजेचं आहे, तुम्ही आता टर्न ओव्हर केले, ट्रान्झॅक्शन केले आणि आता ह्या टप्प्यावरती गेलेला आहात की आपल्याला गरजेनुसार कोणतं इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे. आता नीडबेस इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे हळदीमध्ये समजा आपल्याला जे काही प्रायमरी ऑपरेशन करायचे त्यासाठी काही इन्फ्रास्ट्रक्चर लागत असेल, तर त्यासाठी मग आपल्याला आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडची एक मोठी स्कीम आणलेली आहे, ज्याच्यामध्ये साधारणपणे फार्मर प्रोड्युसर कंपनी लेवलला 2 करोड पर्यंतचे फंड्स, म्हणजे 2 करोड पर्यंतचे प्रोजेक्ट तुमचे इलिजिबल, म्हणजे मॅक्सिमम फंडिंग तुम्हाला इलिजिबल आहे.
आणि त्याच्यामध्ये इंटरेस्ट सबवेन्शन जे आहे, इंटरेस्ट सबवेन्शन साधारणपणे 3% इंटरेस्ट सबवेन्शन पण या निमित्ताने आपल्याला दिलेलं आहे आणि त्याचाही फायदा करून आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर उभं करता येऊ शकतं. दुसरी गोष्ट, वर्ल्ड बँक फंडेड स्मार्ट प्रोजेक्ट देखील राज्यामध्ये सुरू झालेला आहे आणि स्मार्ट प्रकल्पामधून देखील 60% पर्यंत आता फंडिंग त्या ठिकाणी आणलेलं आहे. त्यामुळे आता तुम्ही एक तुमचा मास्टर प्लॅन क्रिएट करा. आपल्याला जसं सह्याद्रीने एक मोठा मास्टर प्लॅन तयार करून एक सेंट्रलाइज इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे, त्या पद्धतीने आपल्याला हब अँड स्पोक मध्ये कुठं आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर करायचे, आपले प्रोक्युरमेंट सेंटर्स कुठं असणार आहेत, आपले एक्झिस्टिंग बिझनेस मॉडेल्स काय आहे, याच्यावरती चर्चा करून एक मास्टर प्लॅन इन्फ्रास्ट्रक्चरचा आता आपण त्याच्यावरती काम करणं अपेक्षित आहे आणि ते आपण त्याच्यात आम्ही पण आपण एकत्रित बसून त्याच्यावरती काम करू आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर आल्यानंतर जे काय आता आपण प्रॉब्लेम सांगत होता ते प्रॉब्लेम देखील मोठ्या प्रमाणावरती रिझॉल्व्ह व्हायला मदत होईल. आणि फॉर्च्युनेटली नाबार्डने देखील गेल्या आठवड्यामध्येच म्हणजे जी नाबार्ड चेअरमन डॉक्टर जी आर चिंतला, फॉर्च्युनेटली ही इज ऑल्सो ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट फ्रॉम IAR आहे आणि सगळ्या ऍग्रिकल्चरच्या दृष्टीने ही देखील एक आनंदाची बाब आहे की ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आर हेडिंग डिफरंट नॅशनल लेवल इन्स्टिट्यूशन. तर त्यांनी सांगितलेलं आहे की ऑन नीड बेस इन्फ्रास्ट्रक्चर होती. नाबार्डचा पण आपल्याला त्यांची नॅप किसान म्हणून सबसिडी आहे, तिथे आपल्याला सबसिडाईज रेट्स मध्ये किंवा सर तुमचीच ज्ञानदीप मोठी एक ऑर्गनायझेशन आहे, तुम्ही ऍग्री फिनान्सिंग मध्ये आम्हाला कशी मदत करताय ते आपण एक्सप्लोर करूया. धन्यवाद. पुढचा प्रश्न घेऊ आपण. महेश पाडेकर साहेब बोला. आपल्याला इथे वेळेची मर्यादा असल्यामुळे मोजकेच प्रश्न घेतो आपण. महेश पाडेकर साहेब बोला. महेश पाडेकर साहेब तुमचं अनम्यूट करा आणि विचारा. हा नमस्ते सर. हा बोला. आमची आता नवीन 2 दिवस झाले कंपनी रजिस्टर झाली, तर बेसिक माहिती पासून आम्हाला काहीच नॉलेज नाही याच्यामध्ये. फक्त शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आम्ही 10 शेतकरी एकत्र आलोय, तर सुरुवात कशी करावी शेत याच्यासाठी आणि शेतकरी जोडण्यासाठी काय काय केलं पाहिजे. आता जो आपण प्रश्न विचारलेला आहे, मला असं वाटतं की मी जे सुरुवातीला सांगितलं इन्स्टिट्यूशन डेव्हलपमेंट आणि बिझनेस डेव्हलपमेंट आणि तुम्ही इन्स्टिट्यूशन क्रिएट केली कंपनी ऍक्ट खाली आणि काय करायचं हेच जर माहित नसेल तर माझी सगळ्यात पहिल्यांदा विनंती राहील की आपल्या संचालक मंडळाने ब्रेनस्टॉर्मिंग करावं. म्हणजे त्यांनी कमीत कमी 48 तास बसावं, म्हणजे तुम्ही 2 दिवसात बसा किंवा 4 दिवसामध्ये बसा आणि त्याच्यावरती तुम्ही हे निश्चित करा की शेवटी तुम्ही प्रमोटर्स आहात आणि जर तुम्ही प्रमोटर्स आहात, जर प्रमोटर्सलाच याची क्लॅरिटी नसेल तर तुम्ही लोकांपर्यंत जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुमची जी काही बोर्ड ऑफ डिरेक्टरची जी कॅपॅसिटी आहे, आपण कोणत्या पिकावरती काम करणार आहोत, आपण आता इमिजिएटली काय ऍक्टिव्हिटी करणार आहोत, हे तुम्ही एकदा निश्चित करा. त्या अनुषंगाने मग तुम्ही जी काही एखादी, कारण ही कमर्शियल ऍक्टिव्हिटी आहे, तुम्ही विद्यापीठाच्या पद्धतीने तुम्ही जाऊ शकत नाही फक्त एक्सटेन्शन मध्ये. एक्सटेन्शन इज ऑल्सो सर्व्हिस बट एक्सटेन्शन इज नॉट बिझनेस ऍट द इनिशियल टाइमला, तो बिझनेस नाहीये. तुम्ही CSR म्हणून तुम्ही एक्सटेन्शन करू शकता. त्यामुळे जर तुम्हाला बिझनेस ऍक्टिव्हिटी कमर्शियल ऍक्टिव्हिटी एखादी फायनल करावी लागेल आणि मग शेतकऱ्यांपर्यंत जावं लागेल तुमची ऍक्टिव्हिटीज घेऊन, जसं मी सांगितलं आमच्यावरती पण तुमच्यासारखे शेतकरी विश्वास ठेवत नव्हते, परंतु आज मी तुम्हाला पुन्हा सांगितलं की आज आमचं सोशल कॅपिटल 50 crore झालेलं आहे. आम्ही एखादं अनाउन्समेंट केली तरी आमच्याकडे 8 औदाबारामध्ये 50 crore कम्युनिटी आमच्याकडे येते. तर ह्या पद्धतीने तुम्हाला शेतकऱ्यांपर्यंत जावं लागेल, 2 पैसे त्यांना वाढवून आपण कशा पद्धतीने देऊ शकतो. आणि एकदा, कारण शेतकरी उत्पादक कंपनी केली म्हणजे लगेच खताचं बी बियाण्याचं दुकान टाकलं असं करून तुमचं होणार नाहीये. आज जो क्रुशियल प्रॉब्लेम आहे ऍग्रिकल्चर मार्केटिंगचा, त्याच्यावरती आपण काय व्हॅल्यू चेन्स मध्ये इंटरव्हेन्शन करू शकतो ते जर आपण करायला सुरुवात केली आणि शेतकऱ्याला 2 पैसे मिळवून दिले तर मला असं वाटतं की शेतकरी तुमच्याशी जोडला जाईल. आणि याला शेतकऱ्यांना तुम्हाला हे कन्व्हिन्स करावं लागणार आहे की आपलं बिझनेस मॉडेल काय, आपण कशासाठी संस्था केलेली आहे आणि आमची काही याच्यामध्ये मदत लागली तर आम्ही त्याच्यामध्ये मदत करू. आपण जर पर्टिक्युलरली मराठवाडा विदर्भामध्ये काम करत असाल, पल्सिस बेल्टमध्ये काम करत असाल, तर आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी मोठी मदत करू आणि आपल्याला एकत्रित पद्धतीने काम करता येईल. हा थोरात साहेब, मी ना आदिवासी भागामध्ये आम्ही काम करतो अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि भात शेती येथे मोठ्या प्रमाणात पिकते. तर भातावरती आम्हाला चांगला प्रोजेक्ट करायचा असं आम्ही ठरवलं होतं संचालक मंडळाने, तर त्या संदर्भात थोडस मार्गदर्शन केलं तर बरं होईल. मला असं वाटतंय सध्या भाताची काढणी झालेली आहे आणि जर तुमच्याकडे भात असेल तर आम्ही मार्केटिंगचा प्लॅटफॉर्म पुण्यामध्ये ऑलरेडी आहे आमचा, मार्केट यार्डमध्ये 3000 square feet आमच्याकडे स्पेस आहे आणि त्या ठिकाणी जर तुम्ही आता 2 दिवसात कंपनी केली, तुमचं GST डॉक्युमेंटेशन वगैरे कम्प्लीट करा आणि तुम्ही शेतकऱ्यांकडून तो शेतमाल खरेदी करा,
आणि तो आपल्याला दोन पैसे वाढवून कसे शेतकऱ्याला देता येतील त्याच्यावरती तुम्ही काम करायला सुरुवात करा. म्हणजे आता मार्केट तुमच्या आजूबाजूची मार्केट काय चाललेली आहे, तुम्ही काय रेटने खरेदी करू शकता, तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट किती येणार आहे, तुमचे मार्केटिंग कॉस्ट किती, या सगळ्याचा तुम्ही विचार करा आणि त्या अनुषंगाने मग तुम्हाला आम्ही इमिजिएटली तुमच्या कंपनीचं नाव आणि मला याच्यामध्ये मेसेज मध्ये द्या, त्या अनुषंगाने मग आम्ही तुम्हाला फॅसिलिटेट करू भारताच्या बाबतीमध्ये. आणि फर्दर मग आपण फॉरवर्ड मध्ये काम केल्यानंतर बॅकवर्ड मध्ये कसं काम करायचं त्याच्यावरती नंतर काम करू, अगोदर आपण विक्रीची व्यवस्था करू. धन्यवाद. ऍक्च्युली आपल्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे योगेशराव प्रश्न भरपूर आहेत पण आपल्याला वेळेची मर्यादा आहेत, तर काही त्यातले फेसबुकचे जे प्रश्न आहेत ते विचारतो मी तुम्हाला. कामेश्वर एफपीसी लिमिटेड जालनाचा प्रश्न आहे, सर आम्हाला हरभरा खरेदी विक्री करायची आहे त्यासाठी सपोर्ट हवा, तर त्यासाठी काय मदत होईल? हरभरा खरेदी विक्रीचं जे सांगितलं म्हणजे आम्ही जे काही पीएसएसची जी ऍक्टिव्हिटी आहे प्राइस सपोर्ट स्कीमची त्याच्याकडे आम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनीजला एक इन्क्युबेशन ऍक्टिव्हिटीज म्हणून पाहतोय आणि मला आनंद वाटला की जालन्यामधून तुम्ही हा प्रश्न विचारलाय. जालन्यामध्ये ऑलरेडी फार्मर प्रोड्युसर कंपनीचं काम कम्पेरेटिव्हली थोडंसं सावकाश आहे आणि जर तुम्ही मिनिमम 100 शेअर होल्डर्स जर तुमच्या संस्थेचे बनवले तर इव्हन हरभऱ्यापेक्षा तुरीचा सीझन आता आमचा एक आठवड्याभरामध्ये सुरू होतोय, तुरीचं देखील आपल्याला तिथे प्रोक्युरमेंट सेंटर सुरू करता येईल ज्या माध्यमातून तुमची त्या ठिकाणी विश्वासार्हता निर्माण होईल शेतकऱ्यांपर्यंत. आणि एक्सक्लुसिव्हली तुम्ही शेअर होल्डर्स बरोबर काम करा, म्हणजे तुम्ही काहीतरी आपलं जनावरांच्या चारा छावण्यांसारखं खूप उदात्त हेतूने जर तुम्ही सामाजिक कार्य म्हणून जर या संस्थांकडे कंपन्यांकडे पाहायला लागले तर ते काम होणार नाहीये. तुम्ही एक कमर्शियल ऍक्टिव्हिटी म्हणून याच्याकडे पहा आणि त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला याच्यामध्ये सपोर्ट करू. तर आमच्या ईमेलला तुम्ही पाठवून द्या आपण त्याच्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे साई प्रसाद यांचा, महा ओनियन प्रोजेक्ट साठी ते इंटरेस्टेड आहेत, त्यांची सोलापूरला कंपनी आहे मंगलदास ऍग्रो एफपीसी म्हणून, तर त्या संदर्भात त्यांनी माहिती विचारली. सर महाओनियन प्रकल्पाच्या अनुषंगाने मी सुरुवातीला सांगितलं ते जॉईंट व्हेंचर महाओनियन आम्ही पहिल्या 25 प्रकल्पांसाठी तयार केलेलं होतं आणि ज्याच्यामध्ये ऑलरेडी आता आमचे म्हणजे त्याचे साईट सिलेक्शन एफपीसी सिलेक्शन वर्षभरापूर्वीच झालेलं होतं आणि आमचे 6 प्रकल्पांचं लॉन्चिंग झालेलं आहे. उरलेले 7 प्रकल्प आमचे साधारणपणे पुढच्या 15-20 दिवसांमध्ये उभे राहत आहेत आणि उर्वरित जे प्रकल्प आहेत ते पण आमचे मार्च एंडला आमचे पूर्ण होत आहेत. परंतु जर कांद्याच्या मूल्यवर्धन साखळीमध्ये आपल्याला काम करायचं असेल आणि हा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मधला प्रकल्प आहे, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी जमिनी उपलब्ध करून द्यायच्या, त्यांचा स्वहिस्सा साधारणपणे 20-25 लाखाच्या आसपास आहे. तर गेल्या आठवड्यातच कृषी आयुक्तांसोबत या संदर्भात आमच्या महाओनियनच्या टीमने डिस्कशन केलेली आहे आणि आम्ही काही ऍप्लिकेशन पण मागवलेले होते, जवळपास नवीन 70 ऍप्लिकेशन आमच्याकडे या निमित्ताने आलेले आहेत. तर त्याच्याही अनुषंगाने आपले ऍप्लिकेशन द्या, एक आठवड्याभरामध्ये आम्ही त्याच्यावरती पण निर्णय घेणार आहोत. जर त्याच्यामध्ये आपल्याला सहभागी करून घेता आलं तर आपल्याला सहभागी करून घेता येईल. धन्यवाद योगेशराव. मी आता शेवटचा प्रश्न विचारतो कारण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. शेवटचा प्रश्न आहे महेश पाडेकर यांचा, त्यांचा प्रश्न असा आहे एफपीओ बाबतीत बेसिक माहिती देणारे एखादे चांगले पुस्तक आहे का? मला असं वाटतं की आपण ओपन लायब्ररीच्या इरामध्ये काम करतोय, आपण फेसबुक झूम मीटिंग त्याच्यानंतर इंटरनेट ओपन बुक एक्झाम आपण सगळे देतोय, त्यामुळे फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या अनुषंगाने जर तुम्हाला इन्फॉर्मेशन लागत असेल बेसिक इन्फॉर्मेशन तुम्ही जो काही आर्टिकल 4651 जे आहे कंपनी ऍक्ट ते आपण रेफर करा, त्या आर्टिकल मधले साधारणपणे 12-15 पेपर्स जे डॉक्युमेंट आहे ते पूर्णतः कॉम्प्रिहेन्सिव्ह डॉक्युमेंट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या संस्थेच्या ऑब्जेक्टिव्ह पासून तुमच्या गव्हर्नन्स पर्यंत तुमच्या लिक्विडेशन पर्यंत सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि सेकंडली जे काही तुमच्या आजूबाजूला म्हणजे खूप आपण ज्ञानाच्या शोधात पुस्तकांपर्यंत जाण्याऐवजी मला असं वाटतं की आपल्या परिसरामध्ये जे काही सक्सेसफुल लोक आहेत जे कुणी काम करतायत ज्यांनी संस्था केलेल्या आहेत अशा 5-10 ठिकाणी जरी आपण व्हिजिट दिली आणि यांच्याशी जर थोडीशी आपण चर्चा केली तर आपल्याला याची पूर्णतः क्लॅरिटी होते. धन्यवाद योगेशराव, तुम्ही खूपच सविस्तर माहिती आणि परखडपणे तुम्ही तुमची मतं पण व्यक्त केली शेतकरी एफपीओच्या संदर्भात. तर कृषी माजी विद्यार्थी कृषी महाविद्यालय पुणे संघटनेतर्फे तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद आणि आपण असेच भेटत राहू या कार्यक्रमानिमित्त पुन्हा एकदा. डॉक्टर बी के जगताप सरांना मी विनंती करतो की त्यांनी पुढच्या कार्यक्रमाचं अनाउन्समेंट करावं. ऐकू येते का? हो सर ऐकता येते. पुढच्या कार्यक्रमाचा अनाउन्समेंट करण्याच्या प्रथम
पुण्याच्या अल्युमिना असोसिएशनचा एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट म्हणून मी प्रथम आमचे विद्यार्थी योगेशराव थोरात साहेब यांना सलाम करतो, त्यांना सॅल्यूट करतो. त्याचं कारण असं की त्यांनी ही माहिती तर अतिशय उत्तम प्रकारे सांगितली, अतिशय चांगल्या प्रकारे. आमचाच एक ग्रॅज्युएट बाहेर जाऊन काय करू शकतो याचं एक मूर्तिमंत उदाहरण आम्ही हे केलं. जसं त्यांनी निर्णय फार्मर्स प्रोड्यूस कंपन्या फॉर्म करून जसा प्लॅटफॉर्म महाराष्ट्रामध्ये तयार करू पाहतायत वेगळ्या पिकावरती वेगळे, त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा अल्युमिनियम असोसिएशन फॉर्म करण्याचा हाच आमचा एक उद्देश होता की प्लॅटफॉर्म तयार करायचा. माझी विद्यार्थी नंतर आयदर ते विद्यार्थी शिकत असोत किंवा रिटायर झालेले असोत किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो हा प्लॅटफॉर्म तयार करतो. आणि या प्लॅटफॉर्मच्या उद्देशानेच आम्ही या करोनाच्या ह्याच्यामध्ये चंद्रकांत दळवी साहेब असतील, शेखर गायकवाड असेल, विलास शिंदे असतील किंवा भगवंतराव गायकवाड, नंतर तुमचे नायकडे तुमचे हे फॉरेस्ट ऑफिसर किंवा आता हे योगेश्वर यांचा प्लॅटफॉर्म, हाच प्लॅटफॉर्म अगदी आम्ही या लोकांना निमंत्रित करू शकलो आणि हे जे करतो मला तर अतिशय आनंद वाटला. त्यांचं मी अगदी बारकाईने यांचं लेक्चर ऐकत होतो पाहत होतो. तर तुम्हाला अनेकदा आमचे आशीर्वाद आहेतच, पण तुमच्या पुढच्या कार्याला सुद्धा मोठं यश मिळो हीच परमेश्वराची प्रार्थना करतो. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, हा नवा वेबिनार समाप्त झाला आहे आणि 10व्या वेबिनारला आपण तयार राहणार आहोत. 2 जानेवारी शनिवार 2 जानेवारी 2021 व्हेरी सिनियर पर्सन फ्रॉम आवर स्टेट IAS ऑफिसर उमेश चंद्र सरंगी, माजी अध्यक्ष नाबार्ड आणि सिनियर निवृत्ती संधी अधिकारी, त्यांचं लेक्चर होणार आहे आणि विषय आहे शेती सुधारणा कायदे. याबद्दल तेव्हा आपण सर्वांनी त्याच्यात सहभागी व्हावं होत आहात व्हावं हीच आपला विनंती. धन्यवाद जगताप सर. आता मी जाहीर करतो की हा कार्यक्रम संपला आहे. धन्यवाद सर्व प्रेक्षकांचे. धन्यवाद योगेश जी. ठीक आहे. हा योगेश थोरात आहे.